डॉक्टर अनिता अर्थात सुनंदा अवचट स्मृति संघर्ष सन्मान पुरस्कारांच्या या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या प्रथेनुसार सुनंदाला आवडणाऱ्या सुरांनी आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। यशो यशोदा आपल्यासमोर सादर करत आहे वैष्णव जनतो केळे। वैष्णव जनतो समदृष्टि ने
यशो मुक्तांगणच्या या आपल्या परिसरामध्ये आज या प्रार्थनेला एक वेगळाच रंग आला. दरवर्षी हा कार्यक्रम आपण एखाद्या सभागृहामध्ये करतो, पण आज मोकळ्या आकाशाच्या खाली आणि मुक्तांगणच्या कर्मभूमीमध्येच हा कार्यक्रम आपण मुक्तांगणच्या इतिहासात पहिल्यांदाच या पद्धतीने साजरा करतो. त्याचबरोबर हा कार्यक्रम जसे आपण सगळेजण आज इथे पाहत आहोत त्याच पद्धतीनं प्रतिरूप पद्धतीनं व्हर्च्युअली तो सगळेजण पाहू शकतात फेसबुकवरती लाईव्ह आत्ताचा आपला संपूर्ण कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये व्यत्यय कवी यावेत म्हणून आपण सगळे फेसबुकवर नसल्यामुळे आपल्याला ह्याची गरज नाही, त्यामुळं हे सगळे मुख करून टाकावेत ज्यांचे ज्यांचे वाचते असतील त्यांनी आत्ताच. मी आता आजचे आपले सर्व प्रमुख पाहुणे आणि पुरस्कारार्थी यांना आता व्यासपीठावरती आमंत्रित करतो आणि मुक्ता पुणतांबेकर आपल्या मुक्तांगण केंद्राच्या संचालिका त्यांना विनंती करतो की त्यांनी आजचे आपले अध्यक्ष कार्यक्रमाचे डॉक्टर मोहन आकाशे आमचा बाबा आणि आपले पुरस्कारार्थी डॉक्टर अशोक बेलखोडे आणि पिंकेश कौशिक यांना इथं आदरानं व्यासपीठावरती घेऊन त्याप्रमाणे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संपूर्ण वाटचालीमध्ये आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, कारण आपण हा कार्यक्रम आपल्या घरामध्ये आज साजरा करतो. त्यासाठी कोरोना कारणीभूत झाला ही गोष्ट खरी, पण आपलं जे मुक्तांगणचं स्पिरिट आहे ते असं आहे की आपण कधी थांबत नाही आणि आत्ता तर थांबण्याची जे थांबला तो संपलाच आहे, त्यामुळे कोरोना काळातसुद्धा आपण सतत काम करत होतो त्याबद्दलची माहिती मी तुमच्यापुढे ठेवेनच. या पुरस्कारांच्याबद्दल थोडी माहिती जे नवे आहेत त्यांना आपण देऊया.
आपल्या सगळ्या रुग्णांच्या आवडत्या मॅडम डॉक्टर अनिता उचट सुनंदा, ज्यांना आपण म्हणायचो अनिता अर्थात सुनंदा, त्या जेव्हा कर्करोगाशी सामना करत करत आपल्या सर्वांपासून दूर गेल्या तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ आपण काहीतरी पुरस्कार ठेवावा, काहीतरी सन्मान करावा असं आम्हा सर्वांच्या मनात आलं. आणि मग हा सन्मान कोणत्या स्वरूपाचा असावा, तर आमच्या असं लक्षात आलं की सुनंदाचं संपूर्ण आयुष्य हे संघर्षमय तर होतच, पण त्यामध्ये दोन प्रमुख संघर्ष होते. एक संघर्ष जो होता तो वैद्यकीय क्षेत्रातला, तिच्या व्यवसायामधला. त्या व्यवसायामधला संघर्ष असा होता की ती ज्या मनोरुग्णालयामध्ये काम करत होती त्या मनोरुग्णालयाला तसा काही मानवी चेहरा नव्हता, ती एक रचना होती, एक सिस्टीम होती. पण सुनंदाने अव्याहतपणे त्या मनोरुग्णालयाला मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न केला आणि खूप यशस्वीपणेही केला. आणि त्यामुळेच तिथं काम करत असलेल्या सर्व सायकॅट्रिस्टपेक्षा ती पहिल्यापासूनच वेगळी होती. ऑगस्ट 1986 अखेरीला ऑगस्टच्या ज्यावेळेला मुक्तांगण व्यसनमुक्तीची मुक्ती केंद्राची वाटचाल अधिकृतपणे सुरू झाली त्यानंतरच्या काळामध्ये सुनंदाच्या या कर्तृत्वाला एक बहर आला. कारण तिचं स्वतःचं काम, तिचं स्वतःचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी तिला एक माध्यम मिळालं होतं आपल्या संस्थेच्या अस्तित्वामुळे. आणि तिथून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामधला तिचा संघर्ष सुरू झाला. त्या काळामध्ये नार्कोटिक ड्रग ॲडिक्शन अर्थात गर्दचं ॲडिक्शन फार मोठ्या प्रमाणात होतं, ज्या पार्श्वभूमीवरती आपलं केंद्र सुरू झालं. आणि त्यानंतर गर्दची लाट थोडीशी ओसरली पण व्यसनाधीनता या ना त्या रूपाने आपल्या समाजावरती धडका मारतच राहिली. ती अगदी थेट या 21व्या शतकातल्या स्क्रीन ऑब्सेशन आणि डिझायनर ड्रग्सपर्यंत. तेव्हा तो एक भाग तिच्या संघर्षाचा होता, व्यसनमुक्तीचा. दुसरा भाग तिच्या वैयक्तिक आयुष्यातला, ज्यावेळी तिला कर्करोगाचं निदान झालं कॅन्सरचं, त्यानंतर तिच्या वैयक्तिक आरोग्याचा एक संघर्ष सुरू झाला. आणि कर्करोगामुळं माणसं खचून जाताना आपण नेहमी पाहतो, पण आम्ही सगळ्यांनी आणि आमच्या सर्व रुग्णमित्रांनी सुनंदाला दिवसेंदिवस अधिकच मायाळू आणि अधिकच कार्यतत्पर होताना पाहिलं. हा चमत्कार तिच्या संघर्षातूनच जन्माला आला. म्हणजे मला आठवत आहे की ती किमोथेरपी घ्यायची आणि त्यानंतर त्या किमोथेरपीचे जेव्हा काही साईड इफेक्ट होतात तुम्हाला घरी बसावं लागतं, थांबावं लागतं, आणि दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सुनंदा पेशंटसाठी ओपीडीला हजर असायची. आणि मग लक्षात आलं की तिला बहुतेक साईड इफेक्टच कमी होत होते आणि त्याचं कारण तिच्या मानसिकतेमध्येच होतं, भावनिकतेमध्येच होतं. या संघर्षाच्या काळामध्ये ती एका बाजूने स्वतःच्या आजाराशी सामना करत होती आणि दुसऱ्या बाजूने मुक्तांगणच्या कार्यकर्त्यांची फळी तयार करत होती. त्यामुळे 86 नंतर आज इतका मोठा पट इतक्या वर्षांचा, सुनंदा आपल्या सगळ्यांना सोडून गेली त्यालाही आता 24 वर्ष, या 24 वर्षांच्या काळामध्ये मुक्तांगणने सतत व्यसनमुक्तीचा हा घेतला वसा टाकला तर नाहीच किंबहुना जास्त दृढ केला. तेव्हा तिच्या या दोन तऱ्हेच्या संघर्षांचं प्रतीक म्हणून आपण हे संघर्ष सन्मान पुरस्कार देत असतो. आणि यावर्षीसुद्धा आपण ज्या दोन पुरस्कारार्थींची निवड केली आहे, जे माझ्या उजव्या आणि डाव्या बाजूला बसलेले आहेत, डॉक्टर अशोक बेलखोडे हे किनवटहून आपल्याकडे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करू आपण. त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की किनवट हा जो भाग आहे नांदेडपासून 150 किलोमीटरवरती, आणि खूप काळ असा होता की त्या संपूर्ण परिसरातले ते एकटे सर्जन होते, नंतर अजूनही आहेत.
तो प्रवास जो त्यांनी सुरू केला त्याच्या आधीच्या काळामध्ये त्या किनवटमध्ये आमच्याच काही मित्रांनी आरोग्य क्षेत्रामधले काही प्रयत्न केले होते आणि त्या प्रयत्नांमध्ये त्यांना यश मिळालं नव्हतं. त्यामुळं अशोकजी जेव्हा त्या किनवटमध्ये गेले त्यावेळेला त्यांनी स्वतःशी एक दृढ निश्चय केला. नंतर आपण त्यांच्याशी त्या दृढ निश्चयाबद्दल गप्पा मारू. तो निश्चय होता की मी रणभूमी सोडून पळणार नाही. आणि तिथून त्यांच्या किनवटमधल्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि दुष्काळी भागात सुद्धा जे बीज रुचतं आणि तरारतं त्याची जातकुळी काय सांगावी. सततच्या प्रयत्नांनी त्यांनी तिथं आरोग्य सेवांचं जे जाळं तयार केलं आहे ज्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडून नंतर ऐकू. आणि ते सगळं करत असताना आपल्यामधलं कार्यकर्तेपण तर जपलंच, पण ज्यांच्याकडून बाबा आमटेंच्याकडून त्यांना हा समाजाचा वसा मिळाला त्यानंतर त्यांनी हा वसा अनेक तरुण तरुणींच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ज्याच्यामध्ये योगायोगाचा भाग असा की आपली मुक्ता पण आहे. म्हणजे मुक्ता मला सांगते की तिच्या घडणीच्या काळामध्ये या अशोकदादांनी तिच्याशी जी बोलली त्या तिच्याशी जे बोलले त्याचा परिणाम तिच्या मनावरती खूप झालेला होता. तेव्हा एका अर्थानं ते मुक्तासारख्या अनेकांचे प्रेरक राहिलेले आहेत. तर असे हे अशोकजी आलेले आहेत. आणि इथं माझ्या डाव्या हाताला बसलेला आहे तो टिंकेश कौशिक. हा एक जबरदस्त अजब रसायन आहे. मला अजून कळलेलं नाही आहे ते रसायन काय आहे, ते जब आपके साथ बात करूंगा तो आप कैसे बने हैं, किस मिट्टी के बने हैं, वो हम सब जान लेंगे. मित्रो, आपण हात आणि पाय या दोन गोष्टींना, म्हणजे आपण सगळ्याच गोष्टींना गृहीत धरतो आपल्या सगळ्या अवयवांना, पण तो अवयव जेव्हा दुखतो तेव्हा आपल्याला कळतं. आपल्याला दात दुखायला लागल्यावरती दातांचं महत्त्व कळतं. पण एखादा अवयव नसणं ह्याच्यातली दुविधा काय असते. आणि ज्यांना आपण आपली कर्मेंद्रिय म्हणतो, दोन हात दोन पाय, त्याच्यामधली तीन कर्मेंद्रिय नसणं ही काय गोष्ट असू शकते. म्हणजे अशा माणसानं कर्म तर खूप पुढचा शब्द राहिला, कृती तरी कशी करावी, क्रिया तरी कशी करावी. आणि आपल्याला दिसतंय की अगदी लहानपणामध्ये अशा तऱ्हेच्या परिस्थितीचा टिंकेशला सामना करावा लागला. आणि तिथपासून या माणसाचा फिटनेस ट्रेनरचा प्रवास कसा झाला ते आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. येणाऱ्या पॅराऑलिम्पिकची तयारी तो करतोय, ती तयारी तो काय कशी करतोय स्पर्धांची ती आपण त्याच्याकडून जाणून घेऊ. आणि आपण सगळेजण ही कर्मेंद्रिय नसती तर गप्प बसलो असतो, पण त्याने आपल्याला दाखवून दिलं की ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांपेक्षा जास्त महत्त्वाची आहेत. ज्ञानेंद्रिय जर असली तर मग कर्मेंद्रिय नसली तरी माणसं ती मिळवतो. तेव्हा असा अफाट जिद्दीचा आपला मित्र टिंकेश आपल्याकडे आलेला आहे, ज्याचा आपण आज सन्मान करणार आहोत. तेव्हा त्याचंही जोरदार स्वागत करूया. आणि आजच्या या अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या मुक्तांगणचे स्थापनेपासूनचे आपले जवळचे मित्र आणि मनोविकारतज्ज्ञ व्यवसायाने आणि आवडीने अभिनेते असे डॉक्टर मोहन आगाशे आपल्याला आज अध्यक्ष म्हणून मिळालेले आहेत. आगाशे सरांचं महत्त्व असं वाटतं मला, पहिल्यांदा अभिनेता म्हणून बोलतो आणि मग मनोविकारतज्ञ म्हणून बोलतो, की आपल्याला असं दिसतं की एखादा अभिनेता, खास करून चरित्र अभिनेता, म्हणजे जो हिरो हिरोईन विलन अशा प्रकारात बसत नाही असा कोणताही रोल करणारा, अशा माणसाला बदलत्या वास्तवामध्ये माध्यमांच्या स्वतःला नेहमी रेलेव्हंट ठेवावं लागतं. आणि ते त्याच्या पुढचं आव्हान असतं. जर बदलत्या काळाबरोबर हा माणूस बदलला नाही, त्याच्या अभिनयाची शैली, त्याची समज बदलली नाही,
तर बऱ्याच वेळेला असे अभिनेते हे काळाच्या पडद्या आड जाताना आपल्याला दिसतात, ते या जगात असतानाच. सरांचं महत्त्व मला असं वाटतं की थेट घाशीराम कोतवालपासून ते आज तुम्ही पाहाल की अनेक तऱ्हेच्या इंटरनेटवरती यूट्यूबवरती ज्या फिल्म्स छोटी तरुण मुलं करतायत तिथपर्यंत त्यांनी त्यांचा स्वतःचा रिलेव्हन्स सलगपणे इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये टिकवून ठेवला आहे. आणि मला वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या तऱ्हेची लवचिकता, या तऱ्हेचं जुळवून घेणं आणि शिकत जाणं हे मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा एक त्यांचा मला खूप मोठेपणा वाटतो की ही हॅज केप्ट हिमसेल्फ रेलेव्हंट इन ऑल द चेंजिंग टाइम्स फॉर डिकेड्स टुगेदर. टेक्नॉलॉजी हॅज चेंज्ड, सगळे व्यापार बदलला या माध्यमसृष्टीचा, पण तरी सर आहेत तिकडे, आहेत पुढेच गेलेत समज म्हणून, जाण म्हणून, ज्ञान म्हणून. हे त्यांचं खूप महत्त्वाचं वैशिष्ट्य. आणि मनोविकार तज्ज्ञ म्हणून मला नेहमी असं वाटतं की त्यांनी आमच्या या सायकियाट्री मनोविकारशास्त्र या सगळ्या संस्थेचा आमच्या या शाखेचा विचार कधीच मी म्हणून केला नाही, वी म्हणूनच केला. म्हणजे त्यांच्या सगळ्या प्रयत्नामध्ये महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ असेल, त्यांनी केलेलं लातूरच्या संदर्भातलं काम असेल रिसर्चचं, या सगळ्यामध्ये त्यांनी टीमवरती भर दिला. आणि त्यांची टीम हे ते जिथे काम करत होते तेवढ्यापुरती मर्यादित नव्हतीच. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे सगळेच पहिल्यापासूनच त्यांच्या टीममध्ये होते. म्हणजे बंगलोरला एक आमची ॲन्युअल कॉन्फरन्स होती सायकॅट्रीची, ही खूपच वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 1995 सालची गोष्ट आहे. तर त्यावेळेला कम्युनिटी मेंटल हेल्थ नावाचा एक नॅशनल सेमिनार होता आणि सरांना तिकडं बोलवलं होतं वक्ता म्हणून, आणि सरांना 30 का 40 मिनटं दिली होती. त्यावेळेला माझ्या या मानसिक आरोग्य क्षेत्रातल्या प्रवासाला सुरुवात झाली होती आणि आमची IPA संस्था 5 वर्षाची होती. त्या संस्थेचा स्टॉल आम्ही लावला होता त्या कॉन्फरन्समध्ये. तर सर मला म्हणाले की अरे मला बोलायला बोलवलं आहे खरं, पण काम तर तू करतो आहेस या क्षेत्रात, तुला बोलायला का नाही? म्हटलं तुम्ही मोठे आहात. म्हटलं मला नाही बोलवलं, तुम्ही मोठे आहात तर तुम्हाला वक्ता म्हणून बोलवलं. सर म्हणाले त्यांनी नसेल ना बोलवलं, पण मी तुला बोलवतो ना. म्हणून सरांनी काय केलं, सरांनी सांगितलं त्यांच्या 40 मिनिटामध्ये की पहिली 10 मिनटं मी बोलणार आहे आणि माझा को स्पीकर म्हणून 30 मिनटं हा बोलणार आहे. मला वाटतं अशा तऱ्हेचं इन्क्ल्युजन आपल्या ज्युनियर आणि तरुण सहकार्याच्या संदर्भामध्ये दाखवण्याचा जो मोठेपणा आहे तो हा दृष्टिकोन सरांचा की जिथे मेंटल हेल्थ येईल तिथे वी ऑल आर टुगेदर, आपण सगळे एकत्र आहोत. आणि त्यानंतरच्या काळामध्ये तर सरांनी जेवढे आत्ता चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात त्यांना उतरावं लागल्यानंतरचे जे सगळे चित्रपट आहेत ते तर आमच्या मानसिक आरोग्य क्षेत्राशीच निगडीत त्यांचे राहिलेले आहेत. आणि मुक्तांगण, अनिल, सुनंदा, मुक्ता, यशो या सगळ्यांबरोबर त्यांचा अतिशय प्रेमाचा संबंध राहिलेला आहे. तेव्हा सर तुम्ही आज या प्रसंगी अध्यक्ष म्हणून लाभलात हे मला फार छान वाटतंय. आणि अर्थातच बाबाची ओळख करून द्यायची नाही, पण आता त्यानं घड्या घालणं बंद केलं आहे म्हणून आपण, पण बाबा तुला आज ह्या स्टेजवरती बघून आम्हाला सगळ्यांना फार छान वाटतंय. कारण इथे घरच्या स्टेजवरती तू असा बघून, तुझ्याच निमित्तानं ही जी सृष्टी उभारली गेली आहे तिच्याकडे तू असा अवलोकन करतोयस हा मला वाटतं कॅमेरा धरून ठेवावा अशा तऱ्हेचा क्षण निश्चितपणे आम्हा सगळ्यांसाठी सुद्धा आहे. तेव्हा बाबाचं सुद्धा खूप खूप स्वागत. आपण आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आपल्या पाहुण्यांचं तर करणारच आहोत, पण सर तुम्ही अध्यक्ष तेव्हा तुमचं स्वागत पहिल्यांदा करायचं थोडं वेगळं करणार होत आम्ही. आत्ता आपल्याकडे उपचार घेणारी जी मंडळी आहे त्यांच्याकडे दर आठवड्याचे आपले ग्रुप्स असतात पेशंटचे, तर त्यातल्या एका ग्रुपने आमचा प्रशांत सोनवणे जो आहे त्यानं
चित्र तयार केले तुमच्यासाठी त्या ग्रुपनं, उम्मीद ग्रुपनं, तर तो त्याच्या हाताने तुम्हाला ते देऊ इच्छितो आणि तुमचं स्वागत करू इच्छितो. ये आणि हे त्याला चित्र सगळ्यांना दाखव आणि त्याच्या ग्रुपची मंडळी उभी राहा. आणि तुमच्या लक्षात येईल की मुक्तांगणचं चित्र काढलंय त्याने. हां, हे सध्या ठेवू दे, घेऊन जाशील हां नंतर दे. आता आपण बालतरू देऊन सरांचंही स्वागत करू, बालतरू देऊन आणि मग आपल्या दोन्ही विजेत्यांचं पण स्वागत करू. डॉक्टर आगाशे, अशोकजींचं स्वागत करूया. अशोकजींचं स्वागत कर. अशोकजी, तुम्हाला आठवत असेल तुम्ही आनंदवनाच्या परिसरामध्ये घडलेले बालतरू हा जो शब्द आहे हा बाबांचा शब्द आहे आणि त्या काळामध्ये आनंदवनामध्ये बालतरूची पालखी असायची. तर या बालतरूने तुमचं स्वागत करूया आपण. आणि किंकेशचं स्वागत करूया आपण. ओंकार, यस, टिंकेश आपका बहुत बहुत स्वागत है. आज आपल्या प्रेक्षकांच्या मध्ये जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांना प्रेक्षकांचे प्रतिनिधी म्हणून आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. मी मुक्ताला सांगतो, उमाताई आणि विरूपाक्ष कुलकर्णी आपल्याकडे आहेत. आज आपण आज ह्या सगळ्यांचं स्वागत आनंद यात्रेचे अंक देऊन करणार आहोत, कारण फुलं सुकून जातात पण पुस्तकं सुकत नाहीत, ती वाचली जातात. तर उमाताई आणि विरूपाक्ष, आपले पूर्व विजेते प्रमोद उदार इकडे उपस्थित आहेत. तर पूर्व विजेते आपले प्रमोद उदार आपल्या मुक्तांगणचेच कार्यकर्ते. आज बेलखोडे सरांच्या बरोबर माधव बावगे आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. टिंकेशच्या सोबत त्याच्या मेंटर स्मिता गौतम आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया. आपल्या मुक्तांगणचे ट्रस्टी माधव आणि चित्रा काळे आलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया. आणि शिशिर मोडक आणि अनिता मोडक आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया. हे अर्थातच प्रातिनिधिक स्वागत आहे. हे तुम्हा सर्वांचं, आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण ह्यांचं स्वागत करून केलेलं आहे. आपण दरवर्षी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुनंदाच्या आठवणींची एक काळवणी, एक उजळणी करत असतो आणि त्यासाठी आपण एका व्यक्तीला बोलवत असतो. आज केदार काळे त्यांचं मनोगत आपल्यासमोर मांडणार आहे आणि मला पण केदार उत्सुकता आहे की तू काय पद्धतीने तुझ्या आठवणी मांडणार आहेस, कारण आत्ता माधव आणि चित्रा काळे ज्यांचा आपण मुक्तांगणचे पहिल्यापासूनचे ट्रस्टी म्हणून सन्मान केला त्यांचा हा चिरंजीव आहे. आणि मुक्तांगणच्या सगळ्या प्रवासामध्ये मला वाटतं अगदी लहानपणापासून तू हा सगळा प्रवास बघितलेला आहेस. त्याची गंमत अशी आहे की अनिल आणि सुनंदा आणि माधव आणि चित्रा हे मित्र, म्हणजे माधव आणि बाबा हे मित्र, सुनंदा आणि चित्रा ह्या दोघी मैत्रिणी आणि मग लग्न झाल्यावरती ते मित्र मित्र मैत्रिणी मैत्रिणी अशी ती गंमत आहे. तर आणि तो जो मैत्रीचा धागा आहे तो आजही तितकाच गाढ आहे, तेव्हा तू एका वेगळ्या अँगलने त्या सगळ्याकडे पाहशील याची मला खात्री आहे. केदार, धन्यवाद. अनंत काका, ॲक्च्युली 10-15 वाक्य तर तू माझ्याच भाषा मनोगत तिकडे लागते सध्या.
नमस्कार. कार्यक्रमाच्या या सदरामध्ये डॉक्टर अनिता अवजड यांच्याबद्दल काहीतरी मनातलं सांगायचं असा हा पार्ट आहे. आणि माझं नाव केदार माधव काळे. जसं डॉक्टर आनंद नाडकर्णीने सांगितलं की डॉक्टर अनिता अवजड यांना मी ओळखतो आणि यांचा सहवास मला मिळाला कारण माझी आई आणि बाबा, माझी आई ही चित्रा काळे ही डॉक्टर अनिता अवजडांची बालपणापासूनची मैत्रीण, शाळेपासूनची मैत्रीण. आणि माझे वडील माधव काळे हे अनिल अवजडांचे शाळेपासूनचे मित्र. असं एक नॉवेल मैत्रीचं कॉम्बिनेशन. त्याच्यामुळे अवजड हे माझ्यासाठी एक एक्सटेंडेड फॅमिली आहे. सुनंदा मावशी, आम्ही डॉक्टर अनिता अवजडना सुनंदा मावशी म्हणायचो कारण तिचं माहेरचं नाव सुनंदा होतं आणि आई नेहमी तिला सुनंदा म्हणायची. त्या मायासाठी डॉक्टर अनिता अवजड या सुनंदा मावशी आहे. तर मी माझ्या या मनोगतात जेव्हा जेव्हा सुनंदा मावशी म्हणेन तेव्हा प्लीज अंडरस्टँड करा की मी डॉक्टर अनिता अवजडांबद्दल बोलतो आहे. माझ्या वयाच्या पहिल्या दिवसापासून सुनंदा मावशी माझ्याशी निगडीत आहे. मला माहिती आहे तिने मला बघितलं आहे, मी तिला बघितलं आहे. त्याच्यामुळे एक अत्यंत जवळची आईसारखीच म्हणावं अशी व्यक्ती ती मला होती. मग आत्ता या सहवासाच्या माझ्या जर्नीमध्ये मला काय सांगायचं आहे अन काका, तर सुनंदा मावशीचे वेगवेगळे व्यक्तिमत्व जे मी बघितले ते मला आत्ता थोडक्यात सांगायची इच्छा आहे. अत्यंत लहानपणी तेव्हा सुनंदा मावशी अनिल काका इकडेच राहायचे मेंटल हॉस्पिटलच्या बाजूला आणि आईबाबांबरोबर जेव्हा मी तिकडे यायचो तेव्हा पहिली व्यक्तिमत्व जे मला तिचं दिसलं ते म्हणजे अत्यंत सिम्पल साधी बाई, एकदम साधी आणि त्यात सुंदरता. सो सिम्पल अँड ब्युटिफुल, हे सिम्प्लिसिटी वॉज हर ब्युटी, हे मला पहिलं समजलेलं तिचं व्यक्तिमत्व. अगदी साध्या साध्या गोष्टी जायच्या. आम्ही जेव्हा लहान अत्यंत असायचो मुक्त आणि यशोबरोबर खेळायला जायचो मी आणि माझी बहीण, तेव्हा अगदी दाण्याच्या लाडूपासनं त्या श्रीखंडांच्या गोळ्यांची आठवण मला त्यांच्याकडनं व्हायची. कुठनं यायची बहुतेक जेव्हा आम्ही ठाण्याला जायचो तिच्या आईकडे तेव्हा आजी आम्हाला एक वेगळ्या प्रकारचा भात खायला घालायचा. त्याला त्यांनी नाव दिलं होतं उडी मारून भात. हां, की दही भात असायचा आणि तो खाताना मी अक्षरशः उड्या मारायचो. बहुतेक ती सिम्प्लिसिटी बहुतेक सुनंदा मावशीला तिच्या आईकडनं आली असेल. जसं आम्ही मोठे झालो हीच सिम्पल आणि एकदम सिम्पल आणि ब्युटिफुल वाटणारी बाई जेव्हा आम्ही तिला भेटायला ॲज अ सायकॅट्रिस्ट बरेचदा आईबरोबर मेंटल हॉस्पिटलमध्ये जायचो तेव्हा मला एकदा आठवतं आहे तिने आम्हाला मेंटल हॉस्पिटल दाखवलं आणि तेव्हा मला सांगितलं केदार या ठिकाणी जरा नको जाऊस. हां म्हटलं का बाबा, नाही तिकडे जरा हायर साईडचे वेडे असतात, ते जरा जास्ती ॲग्रेसिव्ह असतात. मला त्या वयात वाटायचं की ही एवढी 4.5-5 फूट उंची असलेली बाई आणि हे या सगळ्या लोकांशी कसं काय वागत असेल, कसं काय त्यांना अप्रोच होत असेल. तेव्हा त्यांच्यासाठी तेव्हा माझं जाणलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ती एक हिरोईन होती. शी वॉज अ हिरोईन फॉर मी. पुढे जेव्हा आम्ही थोडेसे मोठे होत होतो तेव्हा आमच्या वर्षात सर्वात चांगला एक वर्षाची ॲक्टिव्हिटी होती ती म्हणजे या मुक्त आणि यशोचा वाढदिवस. ती एकदम ग्रँड सेलिब्रेट करायची. शी वूज टू डू इट व्हेरी डिफरंटली. आणि त्यांचं घरच एक वेगळं होतं. एक तर आपण जेव्हा त्या वयामध्ये आम्ही जेव्हा आई वडिलांना अहो म्हणायचो तेव्हा इकडे आम्ही अनिल काकाला आरे म्हणायचो. इथपासूनच वेगळेपण सिद्ध होत होतं. आणि सर्वात महत्त्वाचं वेगळेपण म्हणजे ती मॅन ऑफ द हाऊस होती. अनिल काकाने बरेचदा तिला आधी सांगितलं आहे त्याच्या पुस्तकामध्ये, शी वॉज द मॅन ऑफ द हाऊस. कदाचित मुक्त आणि यशो आता ते त्यांच्या हाऊसमध्ये तसंच गिरवतात असं मला आशिष आणि पराग सांगतात किंवा मुक्तांगणची फॅमिली पण सांगते इकडे. तर तो एक मॅन ऑफ द हाऊस हा कन्सेप्ट तिचा तेव्हा मला पहिल्यांदा दिसला जो अगदी डिफरंट होता. सेल्फलेस सर्विस ही एक अत्यंत वेगळी व्यक्तिमत्व मला तिच्यामध्ये
बघायला मिळाली ती तिच्या या हमाल पंचायतीच्या डॉक्टरच्या प्रोफेशनमध्ये. प्रोफेशन इज रॉंग वर्ड आहे, तिच्या त्या सेल्फ सर्व्हिसमध्ये. कधी मी आजारी बसलो की आई उचलून सरळ मला तिकडे हमाल पंचायतीच्या ऑफ ह्याच्यामध्ये घेऊन जायची, आणि जेव्हा मला तिकडे ते हमाल लोक येऊन तिच्याकडनं औषधं घेत बसायची आणि तिच्या प्रेमाने आणि आत्मीयतेने त्यांना ती औषधं द्यायची आणि त्यांची विचारपूस करायची. आम्ही आतमध्ये डॉक्टर बाबा आडवांच्या घरी बसायचो, बरेच वेळ घालवायचो आणि तिची ती सेल्फलेस सर्व्हिस 6 ते रात्री 10 पर्यंत. बरेचदा नंतर जेव्हा अनिल काका अमेरिकेला गेला तेव्हा आम्ही तिला घेऊन जायचो, आई बाबा किंवा बाबा किंवा मी तिला घरी सोडायला जायचो रात्री 10-11 वाजता. त्या तिचं एक सेल्फलेस सर्व्हिस ही एक अत्यंत वेगळं व्यक्तिमत्व मला तेव्हा बघायला मिळालं. पुढे जेव्हा त्यांनी मुक्तांगण सुरू केलं, ही जी संस्था सुरू केली, तेव्हा तिच्यातली क्रिएटिव्हिटी दिसली. क्रिएटिव्हिटी जेव्हा आत्ता मी माझ्या प्रोफेशनमध्ये जेव्हा आय सी ॲट द हिंड साईट आपण ज्याला म्हणतो, तेव्हा पेशंट्सकडनं शिकून एक पद्धत तयार करणं हे जे तिचा आउटलुक होता हा माइंड ब्लोईंग होता. आम्ही आमच्या प्रोफेशनमध्ये व्हॉईस ऑफ कस्टमर असं म्हणतो. प्रत्येक आम्ही जेव्हा काही गोष्ट करायचा प्रयत्न करतो तेव्हा आम्ही आमच्या कस्टमरकडनं शिकतो आणि त्याच्यातनं तो प्रोडक्ट डेव्हलप करतो. पण तेव्हा तिने 1980s पेशंट्सकडनं शिकून एक कार्यपद्धती तयार करून अशी एवढी मोठी संस्था तयार करणं, इट्स रिअली टू गुड. त्यात तिची क्रिएटिव्हिटी दिसते आणि त्यात तिची रीच दिसते. तो जर्नी मी अगदी माझ्या आईवडिलांबरोबर अगदी सुरुवातीच्या डे 1 बघितला मुक्तांगणचा. बरेचदा रिकवर्ड पेशंट्स घरी राहायला पाठवले होते तिने आमच्या. 15-15 दिवस 20-20 दिवस ते घरी राहत होते. त्यांना जवळून आम्ही बघत होतो. जो एक वेगळी कार्यपद्धती तिने निर्माण केलेली आहे, दॅट शोज द क्रिएटिव्हिटी ऑफ सुनंदा मावशी, विच वॉज टू गुड फॉर अस टू अंडरस्टँड. आणि मग तिचं जे नंतरचं संघर्ष, ज्या नावाने ॲक्च्युली हा पुरस्कार आहे, आणि तिचा जे आजाराची त्यांनी जो संघर्ष केलेला आहे, दॅट इटसेल्फ इज अ बिग लर्निंग कर्व फॉर अस. जेव्हा ती आजारी पडली आणि तिची जी डिसिप्लिन होती कामातली, ती म्हणजे टेरिफिक होती. मला आठवते काही झालं तरी रात्री 9 वाजले तरी ती आणि अनिल काका युनिव्हर्सिटीत चक्कर मारायला जायचे. सो दॅट वॉज द डिसिप्लिन शी यूज टू फॉलो. आणि इट वॉज अ रिअली ग्रेट एक्सपिरियन्स. आणि तो जो प्रवास होता तिचा संघर्षाचा, तेव्हा तिने मुक्तांगणचं काम अगदी शेवटपर्यंत सोडलं नाही. सो असे वेगवेगळे व्यक्तिमत्व पर्सनॅलिटीज एकाच व्यक्तीचे बरेच लोक पुस्तकात वाचतात. माझ्या नशिबाने मला ते ॲक्च्युली अनुभवायला मिळाले. आता माझ्या बायको इकडे संगतीत आहे, शी इज ऑल्सो देअर, आणि ती त्यानिमित्ताने मला इकडे बरेचदा येतात, यायला लागतं. प्रत्येक वेळा जेव्हा मी या पायऱ्या चढतो तेव्हा सुनंदा मावशीची आठवण राहिल्याशिवाय राहत नाही. तिचं हास्य सारखं समोर येतं. थँक्यू. वा, फारच छान बोललास केदार. आणि अगदी थोडक्यात पण सुनंदाच्या व्यक्तिमत्वाचे जे प्रमुख पैलू होते ते तू आमच्या समोर आज ठेवलेस. सो फारच छान बोललास सुरेख, व्यक्त झालास. पुढच्या कार्यक्रमाकडे आपण जाणार आहोत. त्या दरम्यान आपण दरवर्षी ह्या कार्यक्रमामध्ये गेलं वर्ष मुक्तांगणच्या दृष्टीनं कसं गेलं त्याचा एक थोडक्यात आढावा घेत असतो. गेल्या वर्षाबद्दल तर काय बोलावं, म्हणजे असं वर्ष कसं आलं, कधी गेलं, हे सगळं आपण सगळ्यांनी अनुभवलेलंच आहे. तर 18 मार्च ते 9 जून या काळामध्ये आपल्याला कोविड काळाचा कहर ऐन भरात असताना आपण हळूहळू आपल्या सगळ्या ॲडमिशन्स पूर्णपणे बंद केल्या. पण त्या काळामध्ये सुद्धा आपल्या परिसरामध्ये जे सगळे निवासी मंडळी आपली आहेत ती सगळी राहतच होती. आणि ज्यांना डिस्चार्जेस द्यायचे होते त्यांनासुद्धा आपल्याला अगदी शिस्तबद्ध पद्धतीने डिस्चार्जेस करावे लागले. त्याचे तर आपल्या मुक्तांगणच्या टीमने तो काळ अतिशय चांगला पेलला.
10 जून पासून आम्ही सावधगिरी बाळगून नव्या जोमानं पुन्हा मुक्तांगणचं काम सुरू केलं, कोविड प्रोटोकॉल पाळून. आणि त्या पद्धतीनं या परिसरामध्ये पुन्हा एकदा पुनर्आखणी केली जागेची, कुठला वॉर्ड कुठे, क्वारंटाईन कसं करायचं. आणि त्या काळामध्ये 10 जूनला म्हणजे अगदीच त्यावेळेला कोविड काळ कहर त्याचा होताच, त्याचं उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा महाराष्ट्राच्या आरोग्यसेवा संचालक डॉक्टर साधना तायडे यांच्या हस्ते आम्ही केलं आणि कामाला परत सुरुवात केली. 26 जूनला जागतिक अंमली पदार्थ दिनानिमित्त 12 तासांची मशाल रिले रन मुक्तांगणच्या आवारातच यावेळी घेण्यात आली, कारण मुक्तांगणचे कार्यकर्ते, स्वयंसेवक, रुग्णमित्र यांनी हे पार पाडलं. 27 जूनला पुन्हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाप्रित्यर्थ व्हर्च्युअल मॅरेथॉन घेण्यात आले. आणि प्रथमच आपण आनंद यात्री हे द्वैमासिक डिजिटल स्वरूपात ऑनलाईन सुरू केलं, त्याचा फेसबुक ग्रुप सुरू केला आणि श्रीयुत अतुल ठाकूर हे त्याचे संपादक आहेत. पहिले काही आठवडे आपले फार चांगले गेले, ॲडमिशन्स होत होत्या, आणि नंतर पुन्हा एकदा संघर्ष करावा लागला, कारण आपल्या पेशंट्समध्ये आणि आपल्या टीममध्ये अचानकपणे कोरोना पॉझिटिव्ह मंडळींची संख्या वाढली, त्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला ॲडमिशन्स बंद करावे लागला. आणि त्या अनुभवातून आम्ही शिकलो, पुन्हा ॲडमिशन सुरू केल्या. आमचे सगळे जे सहकारी वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये त्या काळी होते, पण त्या सगळ्यांनी एकमेकांच्या साथीनं तो संपूर्ण कोरोना काळ पार पाडला, ही गोष्ट फार महत्त्वाची. आणि त्या काळानंतर पुन्हा ॲडमिशन सुरू झाल्या आणि आमचं असं लक्षात आलं की आता पुन्हा एकदा आमची रुग्ण मंडळी, व्यसनाधीन मंडळी ही येत आहेत मदतीसाठी. म्हणजे मला तर आता असं वाटायला लागलं की लॉकडाऊनच्या काळामध्ये एका गोष्टीच्या वितरणावरती नक्की परिणाम झाला नसावा, आणि तो म्हणजे दारू. त्याचं कारण असं की जर तो तसा खूप मोठ्या प्रमाणात झाला असता तर इतके विड्रॉल झालेले पेशंट सगळीकडे खरं म्हणजे आले असते की नाही, पण ते कुठेच आले नाहीत भारतात. म्हणजे ती गोष्ट नक्की मिळत होती, फक्त दरवाजा बदलला असेल, पुढच्याच्या जागी पाठच्या दरवाज्यातून मिळत असेल. पण त्याचा गंभीर भाग असा की व्यसनाधीनतेचा प्रश्न हा किती सार्वकालिक झाला आहे. जग बंद असलं, देश बंद असलं तरी व्यसनाधीनतेचा प्रश्न सुरू राहतो, इतका हा गंभीर प्रश्न झालेला आहे असं आपल्याला त्याच्याकडे पाहताना नक्की म्हणावं असं वाटतं. आणि त्या काळामध्ये आपण सेवा देत राहिलो आणि 2 जुलैला आपलं ISO 9001:2015 सर्व्हेलन्स ऑडिट झालं आणि आपली मान्यता आपल्या ISO पुढे आपल्या ISO ऑडिटर जे आहेत त्यांनी सगळ्या आमच्या सहकाऱ्यांच्या समारंभात दिली. त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये ISO ऑडिटही पार पडलं, ते आपण पासही झालो आणि आपला ISO दर्जा जो आहे तो कायमही राहिला. अनेक मंडळी आपल्याकडे येत होती या काळात सुद्धा, अभिनेता आदिनाथ कोठारे आला, लोकगायक नंदेश उमप आला. आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या माणसांना बोलवत असतो आणि आपले जे रुग्णमित्र इथे असतात त्यांच्याबरोबर त्यांचा संवाद घडवून आणत असतो. पाठपुरावा, फॉलोअप ही मुक्तांगणची फार मोठी शक्ती. 15-20 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपली फॉलोअप सेंटर्स आहेत. कोविड काळात काय करायचं, तर कोविड काळामध्ये आपली संपूर्ण फॉलोअप यंत्रणा ही ऑनलाईन शिफ्ट झाली आणि पहिल्यापेक्षाही जास्त कार्यक्षम झाली. हे सांगताना मला खूप आनंद होतो आहे की आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी फॉलोअप कोविड काळामध्ये सर्व सेंटर्समध्ये अतिशय चांगला चालवला. म्हणजे मला तर कधीकधी असं वाटतं की डिरेक्ट फॉलोअपपेक्षा हा फॉलोअप जास्त चांगला चालला. त्याचं कारण असं की अंतराची बंधनं गेली, महाराष्ट्रव्यापी सहचरी ऑनलाईन सभा आणि सहचरी सेतू यांची स्थापना झाली. सहचरी म्हणजे आपल्या व्यसनाधीन व्यक्तींच्या पत्नी, आई. दर महिन्याच्या 2 रविवारी सकाळी 11 वाजता ही सभा होते आणि मला आठवते अगदी कोविड काळामध्ये जेव्हा मी ही सभा घेतली तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अक्षरशः शेकडो सहचरी
या सभेमध्ये आलेल्या होत्या. आणि गमतीची गोष्ट म्हणजे त्यांनी ती टेक्नॉलॉजी इतकी छान आत्मसात केली होती की पहिल्यांदा आपली ही सहचरी गाणं म्हणेल, मग शेवटीला ही सहचरी कविता म्हणून दाखवेल, हे सगळं बरोबर शिफ्ट होत होतं त्यांच्या रचनेमध्ये. तर फार छान झालं. आणि हा फॉलोअप आता असाच कसा पुढे चालू ठेवायचा हे आमच्यासमोरचं आव्हान आहे. आणि त्यामुळे आम्हाला एक नवीन दृष्टी मिळते की आता सगळे फॉलोअप्स हे हायब्रिड स्वरूपात असतील. म्हणजेच काय की तिथं फॉलोअप प्रत्यक्षही होत असेल आणि त्याचवेळी तो आजचा आपला कार्यक्रम जसा हायब्रिड होतो आहे की प्रत्यक्षातही होतो आहे आणि फेसबुकवरतही होतो आहे, तशाच फॉलोअप मीटिंग्स या पुढे भविष्यामध्ये झाल्या तर आपलं रीच खूप वाढेल. पुणे प्रार्थना समाजाच्या स्थापनेला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं 4 डिसेंबरला मुक्तांगण मित्राच्या मुक्ताला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार दिला गेला. त्याचबरोबर आपल्या या टीमचे भाग असलेले राहुल जाधव हा जो आपला मुलगा आहे त्याच्यावरती लिहिलं गेलेलं गँगस्टर ऑन द रन हे पुस्तक सप्टेंबर महिन्यामध्ये प्रसिद्ध झालं. तर गँगस्टर ऑन द रन म्हणजे काय ते आपल्याला सांगायला पाहिजे की हा आपला व्यसनाधीनतेच्या वाटेवरचा रुग्ण हा शार्प शूटर होता अंडरवर्ल्डचा, आणि तिकडून तो शारीरिक फिटनेस पळणं या सगळ्याच्यामधून स्वतःची रिकव्हरी करत त्यानं गेटवे ऑफ इंडिया टू इंडिया गेट असं एक धावला तो व्यसनमुक्तीसाठी. आणि त्याच्या एकंदर जीवनावरती आणि त्याच्या परिवर्तनावरती हे गँगस्टर ऑन द रन हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे आणि ते प्रसिद्ध झालं. गमतीची गोष्ट सांगतो तुम्हाला, आठवड्यापूर्वी माझ्या ओपीडीमध्ये 2 पालक आले होते जे आई बाबा होते, आणि त्यांची मुलगी ही व्यसनामध्ये सापडली होती आणि बरंच काही तिला वर्तनाच्या समस्या होत्या. आणि ते जे गृहस्थ बसले होते ते वडील त्या मुलीचे, त्यांच्या हातामध्ये गँगस्टर ऑन द रन पुस्तक होतं. तर बोलता बोलता ते दोघेही जण म्हणाले, हो ती मुलगी काही यायला तयार नाही, आता काय करायचं, फरक पडेल का आमच्या मुलीत. म्हटलं तुम्ही जे पुस्तक हातात आहे तुमचे आणि जे वाचतायत ना ते वाचलं तर तुम्हाला कळेल की फरक पडतो. आणि त्यामधूनच त्यांना ती आशा मिळाली. तर या आता पुस्तकावरती चित्रपटही येऊ घातला आहे त्याच्यावरचा. 2 डिसेंबरला रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि 81 बाटल्या रक्त संकलन आपण या काळामध्ये मुक्तांगणच्यातर्फे केलं. आपण काय करू, सगळी माझे वाचून झाले की आपण एकदा टाळ्या वाजवू. 13 जानेवारी 2021ला पुणे महानगरपालिका आणि मुक्तांगण यांनी संयुक्तपणे मनपा कर्मचाऱ्यांसाठी व्यसनमुक्ती आणि मनस्वास्थ्य हा उपक्रम सुरू केला. त्याचं उद्घाटन महापौर, उपमहापौर, महिला व बालकल्याण विभाग अध्यक्ष तसेच मुक्ताच्या उपस्थितीत पार पडलं. या सगळ्या काळामध्ये आपल्या संपूर्ण टीमने अनेक ऑनलाईन जनजागृती कार्यक्रम घेतले. तेव्हा मुक्तांगणचा हा रथ कोविड काळामध्ये रोखला तर गेला नाहीच, पण तो नवीन जोमाने पुढे चालू राहिला. दरम्यानच्या काळामध्ये आपल्या मुक्तांगणच्या कार्यकारी मंडळामध्ये गेल्या वर्षामध्ये काही बदल झाले आणि आपले जे ज्येष्ठ विश्वस्त होते अध्यक्ष आपले डॉक्टर ए पी कुलकर्णी आणि बाबा आपला जनरल सेक्रेटरी आपला सेक्रेटरी होता, तर ती आता जबाबदारी वयोमानाप्रमाणे त्यांनी ते बाजूला होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. आणि त्यामुळे आता संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर आणि सेक्रेटरीपदाची जबाबदारी मुक्तावर, अशा प्रकारे कार्यकारी मंडळामध्ये एक थोडासा बदल झाला. त्यामुळे काही झालंच नाही, कारण काहीच बदललं नाही, फक्त नाव बदललं, एवढंच त्याच्यामध्ये झालं. तर ह्या सगळ्या काळामध्ये सुनंदाची सावली आमच्या बरोबर होती आणि हे मला स्वतःला व्यक्ती म्हणून सुद्धा पदोपदी जाणवत होतं. मी या संपूर्ण काळामध्ये इथं येतच होतो, तर त्यावेळेला हे जाणवायचं की रे इथं या कसोटीच्या काळामध्ये आपल्यासोबत सुनंदा आहे, सतत आहे, आणि ती आपल्याला सांगते की बाबा या पद्धतीने या
कसोटीच्या काळाचा सामना करा. तर हे जे सुनंदाचं अस्तित्व या सगळ्या परिसरामध्ये आहे त्याच्यामुळेच आमच्या या सगळ्या प्रयत्नांना कसोटीच्या काळातसुद्धा दिशा आणि ऊर्जा प्राप्त झाली असावी. तर आनंद यात्री हे जे आपलं ई डिजिटल मासिक आहे त्याचं आपण आता प्रकाशन करूया डॉक्टर मोहन आगाशी यांच्या हस्ते. तर हां, अर्थात ते ई असल्यामुळे डिजिटल असल्यामुळे ते तसंच येणार आहे. त्याचं मुखपृष्ठ तुम्हाला दिसतंय तिकडे, क्लिक केलं की मुखपृष्ठ येईल. आता आपण पुरस्कार वितरणाच्या आपल्या सोहळ्याकडे येऊया. हा जो पुरस्कार आहे त्याच्यामध्ये हे मानचिन्ह पानघंटी यांनी तयार केलेलं बाबाचे मित्र अतिशय छान मानचिन्ह हे आहे आणि त्याच्याबरोबर एक रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप असतं. पहिल्यांदा मी अशोकजी बेलखोडे यांचं हे जे मानपत्र आहे ते वाचून दाखवतो. मानपत्र आहे ते वाचून दाखवतो. ते बघा, ते लावूच नका पाठी, आमचा कार्यक्रम हो इतका घरगुती आहे, नको ते. हां, अशोकजींचं मानपत्र पहिल्यांदा वाचून दाखवतो. माननीय डॉक्टर अशोक बेलखोडे, आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये सामाजिक भान आणि समाजामध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याचं अतिशय मोलाचं कार्य करत आहात. बाबा आमटे, यदुनाथ थत्ते, पन्नालाल सुराणा यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रेरणा घेऊ. आपण आदिवासी भागामध्ये जिथे संपर्काचं दळणवळणाचं साधनही नाही अशा दुर्गम ठिकाणी वैद्यकीय सेवा पोहोचवली तीही विना मोबदला. शल्यचिकित्सक असताना गरज म्हणून कधी स्त्रीरोगतज्ञ व्हावं लागलं, कधी फिजिशियन व्हावं लागलं, कधी भूलतज्ञ व्हायला लागलं, तर कधी हृदयरोगतज्ञ. आणि अशा अनेक भूमिका तुम्ही उत्तमपणे पार पाडल्यात, त्यासाठी नवीन नवीन गोष्टी शिकत राहिलात आणि गोरगरिबांसाठी साने गुरुजी रुग्णालयासारखं सुसज्ज रुग्णालय किनवटमध्ये उभारलं. आपल्या कार्याची व्याप्ती शब्दबद्ध करणं अशक्य आहे. आपल्या अव्याहतपणे सुरू असलेल्या या समाजकार्याची दाद, त्याविषयी आम्हाला वाटणारी आपुलकी या संघर्ष सन्मान पुरस्कारातून आज व्यक्त करताना आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद आणि समाधान होत आहे. मी डॉक्टर मोहन आगाशे यांना अशी विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार अशोकजींना द्यावा आणि जोरदार टाळ्या अशोकजींच्यासाठी होऊ द्या. आपण नंतर दोन्ही विजेत्यांचा एकत्र फोटोसुद्धा पुढे येऊन काढू. हां, थँक्यू. टिंकेश कौशिक, मराठी में है लेकिन उतना तो मराठी आप समझ जाएंगे. आपण बालपणी अपघातात आलेल्या अपंगत्वावर जिद्दीने मात करत खेळ आणि व्यायाम क्षेत्रांमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. दोन पाय आणि एक हात गमावल्यानंतर मनाने हार न मानता अशक्यप्राय भासणारे धावणं, पोहणं, शरीर सौष्ठव, वजन उचलणं, गड चढणं हे व्यायाम केवळ जिद्द, मेहनत आणि सातत्य यांच्या बळावर आपण शक्य करून दाखवलंय. एवढ्यावरच समाधान न मानता व्यायाम आणि आहार क्षेत्रामध्ये शिक्षण घेऊन आज आपण तज्ज्ञ म्हणून इतरांना मार्गदर्शन करत आहात. आपल्यासारख्या अपंगत्व आलेल्या व्यक्तींना मनाने उभारी घेण्यास मदत करत आहात. आपलं कार्य फक्त इतकंच सीमित न ठेवता सामान्यांनाही आहार आणि व्यायाम ह्याचं मार्गदर्शन करत आहात.
याचबरोबर ज्यांच्यावर नुकतंच अपंगत्वाला सामोरं जाण्याची वेळ आली आहे अशा रुग्णांना रुग्णालयामध्येच जाऊन आपण मदत देत आहात. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आपण त्यांचं प्रेरणास्थान एक आशेचा किरण बनत आहात. आपली जिद्द, सहनसिद्धी आणि आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यांना या पुरस्काराच्या निमित्ताने आम्हा सगळ्यांचा हा मानाचा मुजरा. आता आपण दोन्ही पुरस्कार विजेते बाबा आपण सगळे पुढे येऊ. आगे आई तुमच्या बाजूला, मी त्या बाजू म्हणतो. हो आता सर्वांनी जोरदार टाळ्या. आपण आता ज्या मानपत्रांचं वाचन केलं त्या अशोकजींचं मानपत्र. बाबा तू अशोकजींना मानपत्र दे. आपण जे वाचलं ते आणि पिंकेशला पण बाबाच्या हस्ते आपण मानपत्र देऊया. वा आता आपण असं करूया की व्यासपीठावरचे आपले पाहुणे म्हणजे आगाशे सर आणि बाबा हे आता प्रेक्षकात बसतील आणि आता आपण आपल्या या दोन विजेत्यांशी गप्पा मारणार आहोत. आपल्या ज्या गप्पा आहेत त्या अर्थातच उजव्या बाजूला मराठीत, डाव्या बाजूला हिंदीत होती. तर पिंकेज आपसे शुरुआत करता हूं. ये आज आप ये अनुभव कर रहे हैं, ये माहौल, ये हमारी संस्था और ये जो पुरस्कार जिनके स्मृति में आपको दिया जा रहा है वो डॉक्टर अनीता उचर, तो इस समय आपका मन क्या कह रहा है? सबसे सबसे पहले तो मैं धन्यवाद करना चाहूँगा. आपकी संस्था ने मुझे सम्मानित किया और मेरे संघर्ष को पहचाना. लेकिन मैं मानता हूँ कि संघर्ष हर लोग करते हैं अपनी ज़िंदगी में. जो एक बार अपनी ज़िंदगी में आ गया जब तक वो उनका जीवन पूरा नहीं होता है तो संघर्ष सबका चलता रहता है. तो बेसिक संघर्ष है ये. तो इसको ज़्यादा मैं हाई लेवल पे नहीं लेके जाता क्योंकि मेरा एक मेंटली डिसीज़न लेता हूँ मैं अपनी लाइफ में. जो भी मुझे करना है उसको फिजिकल में करने से पहले मैं अपने माइंड के अंदर कर लेता हूँ. तो ये एक जैसे आप सुबह उठते हो तो आपका संघर्ष स्टार्ट हो गया. बिस्तर से उठने से ही आपका संघर्ष स्टार्ट हो जाता है. बिल्कुल. जब तक आप सोते नहीं हो और सो भी जाते हो तब भी आपके दिमाग में संघर्ष चलता ही रहता है आपके विचारों का. तो एक ये एक बेसिक प्रोसेस है आपकी लाइफ के अंदर, सबकी लाइफ के अंदर एक्चुअली है. तो सब अपने ज़िंदगी में अलग अलग तरीके से संघर्ष करते हैं. कोई अलग तरीके से कर रहा है, मैं अलग तरीके से कर रहा हूँ, लेकिन करना सबको पड़ता है. बिल्कुल सही जी. अभी आप महाराष्ट्र के तो है नहीं, आप कहाँ से आए?
मैं हरियाणा से बिलोंग करता हूँ। अच्छा, और कौन सा गांव है आपका हरियाणा? मैं जज्जर डिस्ट्रिक्ट से बिलोंग करता हूँ। जज्जर डिस्ट्रिक्ट से है, तो वहाँ का आपका जो चाइल्डहुड था जी, वो कैसा था, किस तरीके का था? मेरा जो बचपन गया है वो काफ़ी सिंपल सा गया है। जैसे 9 साल की उम्र में मुझे 11,000 वोल्टेज का इलेक्ट्रिक करंट लग गया था। इससे पहले मैं अपना सभी काम करता था, खेलता कूदता था। फिर जैसे करंट लगा मुझे, 3 महीने तक मैं मेडिकल के अंदर रहा। उसके 2 साल के बाद तक मेरा ट्रीटमेंट चलता रहा था। तो मैंने अपना स्टडी भी कंटिन्यू कर दिया था 3 महीने के बाद ही। तो एक बेसिक बचपन गया, घर से स्कूल, स्कूल से घर, ज़्यादा कोई एक्टिविटी नहीं होती थी। जब पैर लग गए 2 साल के बाद, तो ट्रेनिंग किया मैंने मेडिकल के अंदर, तो थोड़ा स्कूल्स में खेलना कूदना भी करने लग गया दोस्तों के साथ। तो एक अच्छा बचपन गया जो सभी का जाता है। जब आप बहुत छोटे होते हो तो जो कुछ भी कठिनाइयाँ ये फिजिकली जो आपके सामने आई, उतना छोटे होने में इतना एहसास नहीं होता है जी। लेकिन कभी कभी जब आप बड़े हो जाते हो तो आपको अचानक इस कमी का एहसास हो जाता है। ऐसा कुछ हुआ आपके जर्नी में? नहीं, मेरी जर्नी में तो एटलीस्ट ऐसा नहीं हुआ, क्योंकि बचपन में जो भी चीज़ें आती हैं वो आप अपनी लाइफ के अंदर सीख जाते हो कि कैसे आपको ग्रोथ करना है। जो भी चीज़ें आपके साथ हैं, अगर एक काम नहीं कर सकते तो उसका कोई अल्टरनेट निकाल लेते हैं बचपन में, सभी लोग करते हैं। लेकिन काफ़ी लोगों को मैंने देखा है जो एक्सीडेंट के बाद जिनका एम्पिटेशन हो जाता है, और यंग एज में आफ्टर 20 या 30s में, तो उन लोगों को मैंने देखा जो मेरे फ्रेंड सर्कल में है या कॉन्टेक्ट में है, तो उनको काफ़ी प्रॉब्लम होती है इस चीज़ से। वो खुद को स्वीकार नहीं कर पाते हैं, वो बोलते हैं कि हमने तो अपनी लाइफ में कुछ ऐसा किया भी नहीं जो हमारे साथ ये हो गया। तो एक मेंटेलिटी होती है, वो स्वीकार नहीं कर पाते, मैंने स्वीकार कर लिया। तो बस यही डिफरेंस रहता है। जब तक आप अपने आप को स्वीकार नहीं करोगे तब तक कुछ आगे नहीं बढ़ पाओगे, आप उसी पॉइंट पे अटके रहोगे अपनी लाइफ के अंदर। बिल्कुल सही। ये स्वीकार की जो प्रक्रिया है उसमें कभी कभी कोई व्यक्ति हो या कोई प्रसंग हो जिनका परिणाम आपके ऊपर हो जाता है जी, तो ऐसे कौन से प्रसंग थे, व्यक्ति थे जिन्होंने आपके ऊपर गहरा असर किया, एक पॉजिटिविटी वाला, एक्सेप्टेंस वाला? सबसे स्वीकार, गहरा स्वीकार तो मेरे पेरेंट्स का ही रहा है, जिन्होंने मेरे साथ, मेरे से ज़्यादा संघर्ष उन्होंने किया, क्योंकि उन्होंने सोसाइटी को भी फेस किया कि ये मर जाता तो बढ़िया रहता, बोझ बन गया है घर वालों के ऊपर, और तो उन्होंने सबसे ज़्यादा संघर्ष किया। मैंने कोई संघर्ष किया, लेकिन मैं अपना संघर्ष नहीं मानता। वो अब भी संघर्ष करते हैं जब भी उनको दूसरों से सुनना पड़ता है, लेकिन मैं सुनता नहीं हूँ। मैं बस अपना काम करूँ, मैं बोलता कम हूँ एक्चुअली, और एक्शंस ज़्यादा करता हूँ मैं। शायद आपके मन में विचार आते हैं और बाद में कृति हो जाती है, उसमें बोलना रह जाता होगा। नहीं, मैं एक्चुअली बोलता ही नहीं हूँ। मैं, मुझे पता है कि बोलने से नहीं हो सकता। जब तक आप समाज को दिखाओगे नहीं कि पोटेंशियल क्या है आपका, तब तक वो आपको स्वीकार नहीं करेंगे। वो स्वीकार करे या ना करे उससे मतलब नहीं, पहले खुद की स्वीकृति होना ज़रूरी है। बिल्कुल बिल्कुल। तो इसमें आपके ऊपर जो मैं कह रहा था, किन लोगों का असर गिरा? एक तो मेरे पेरेंट्स का, क्योंकि मेरा जो 16 साल रहा मैं हरियाणा में ही रहा। उसके बाद मैंने स्पोर्ट्स में और फिटनेस में अपना एक फील्ड स्टार्ट किया धीरे 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 धीरे। तो अब ग्रेजुएशन मैंने स्टार्ट किया 2016 में। तो जैसे मैंने स्टार्ट किया तो आपको एक, मैंने पहला कदम लिया, जैसे मैंने पहला कदम लिया दूसरे लोगों ने भी मेरे साथ देखा कि ये कुछ कर सकता है, उन्होंने पोटेंशियल को पहचाना, तो वो मेरे साथ आए और उन्होंने काफ़ी साथ दिया, जिस वजह से मैं आज यहाँ पे पहुँचा हूँ। तो उनका मेरे लाइफ के अंदर बहुत ज़्यादा एक पॉजिटिव इम्पैक्ट लगा सकते हो, क्योंकि उन्होंने कभी हार नहीं मानी, तो मैं तो बिल्कुल भी नहीं मानने वाला। ऐसे कौन कौन लोग हैं? ऐसे एक तो मेरे पेरेंट्स हो गए, फिर जिन्होंने मुझे सपोर्ट किया मेरे जर्नी में,
इनमें से एक समिता जी आपके सामने हैं और एक सलील जी हैं जो मेरे लेग्स को बनाते हैं और एक फाउंडेशन जिन्होंने सबसे पहले मुझे लेग्स के लिए स्पॉन्सर किया था हैदराबाद बेस्ड है जो कि एक पैरा एथलीट है साइकिलिस्ट है आदित्य मेहता फाउंडेशन बोल के तो वहाँ से मैंने अपना स्पोर्ट्स जर्नी स्टार्ट किया था आदित्य मेहता फाउंडेशन पैरा साइकिलिस्ट है ओके तो वो मोस्टली पैरा एथलीट्स को स्पॉन्सर करते हैं लिम्स के लिए क्योंकि सब लोग उनको अफोर्ड नहीं कर सकते हैं कॉस्ट बहुत ज़्यादा होती है तो वहाँ से मेरी जर्नी स्टार्ट हुई थी फिर 2018 के अंदर सलील जी ने मुझे बोला कि आप हमारे साथ आइए दूसरे लोगों को ट्रेन कीजिए जो भी एम्प्टीज होते हैं फिजिकल ट्रेनिंग और उनका मेंटल स्ट्रेंथ के लिए काम कीजिए तो तब मैं 2018 में हरियाणा से पुणे शिफ्ट हुआ था। अच्छा तो अभी 2 साल से आप पुणे में रह रहे हैं। जी 2 साल से। बहुत अच्छी बात है पुणे के लिए और महाराष्ट्र के लिए भी कि आप एक कल्चर यहाँ पे फिटनेस का और जो आपकी जिद है उसका भी एक एग्जांपल सबके सामने रख रहे हैं। मैं आपके पास आता हूँ थोड़ा जरा अशोक जी के पास आ जाता हूँ थोड़ा मराठी मध्ये येतो आणि किनवटला जातो। हाँ तर तुमचा जन्म मराठवाड्यातलाच नाही का? नाही कुठला बरं? माझा जन्म विदर्भातला। बरं पण तुमचं बालपण कुठे गेलं? माझं बालपण हे पूर्ण म्हणजे छोट्या गावामध्ये मुक्काम कोतेवाडा पोस्ट गुमगाव तालुका हिंगणा जिल्हा नागपूर। अरे वा आणि ते बालपण कसं होतं तुमचं? बाकीच्या सर्वसामान्यांसारखं असतं खेड्यातलं तसंच होतं म्हणजे विटी दांडूपासून तर भावऱ्यापर्यंत खेळायचं अभ्यास कमी करायचा। बरं पण तरी मार्क बरे मिळायचे का? हां तेवढी काही जाणीव तशी नसायची की आपण काही म्हणजे कारण डोळ्यापुढे काही असं नव्हतं खेड्यामध्ये नसतंच। बरोबर। आणि शाळासुद्धा काही दिवस मारुतीच्या मंदिरात पिंपळाच्या झाडाखाली तेलघाणीत असं 4th पर्यंत वगैरे केलं। नंतर नदी ओलांडून एक गाव होतं ते बाजारपेठेचं तिथे मग 8th पर्यंत मग मॅट्रिकपर्यंत मराठी मिडियम मॅट्रिक मुक्काम गोमगाव। बरं आणि मग कॉलेजमध्ये कुठे आलात? त्यावेळेला माझी ही शेवटची बॅच होती 1974 मी मॅट्रिक 11वीवाली नाही हां 11वी किंवा PUCवाली PUCवाली बी एस सी फर्स्ट इयर नंतर मेडिकलला लागायचं तेव्हा शिवाजी सायन्स कॉलेजला मी नागपूरला। हे डॉक्टर होणं कधी घुसलं? 10वीनंतर किंवा त्या काळात एकतर मला माझे काका टीचर होते ते एकदा नागपूरला घेऊन गेले आणि नागपूरच्या मेडिकल कॉलेजचा घड्याळ दाखवला ते म्हणले की इथे डॉक्टर बनता येते हे खूप मोठं कॉलेज आहे ते आशिया खंडातलं मोठंच आहे तर मला वाटले की आपल्याला डॉक्टर बनता येते का? बस असा साधा प्रश्न विचारला तर ते म्हणले की बनता येते त्यासाठी अभ्यास करावा लागते। मग याला नागपूरला आल्यानंतर मग जरा अभ्यास खूप केला पण मी BSc फर्स्ट इयरला असताना माझा नंबर नाही लागला। बरं एक मार्क कमी पडला मला 360 मार्क होते आता भरमसाठ मार्क असतात। हो एका मार्काने ऍडमिशन। बरं मग मी BSc सेकंड इयर केलं। बरं मग 12वीची बॅच आली 12वीची आणि मग 12वी आणि फर्स्ट इयर अशी एकत्र बॅच असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये 700 जागा वाढल्या। हां आणि मग त्या वाढीव कोट्यामध्ये आम्ही औरंगाबादला आलो म्हणजे मराठवाड्यात आलो मेडिकलला म्हणून तुम्ही मराठवाड्यात। तेव्हा तर डॉक्टर होणं हेच ध्येय होतं। हां पण त्या ध्येयाला वेगळा आकार किंवा वेगळं वळण हे कधी आणि कसं मिळालं? वेगळं म्हणजे आता ज्या क्षेत्रात किंवा मी आता काम करतो ते खरं म्हणजे माझं त्याच्या मागचं बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे म्हणजे माझ्या घरी गाडगे महाराजांनी मुक्काम केलेला आहे 1952 साली। बर पण आमचं नशीब थोडं कमी असेल आम्ही 58 साली जन्माला आलो त्यामुळे आमची भेट नाही झाली। बरोबर। पण माझे वडील त्यांच्या कीर्तनामध्ये पेटी वाजवायचे त्यामुळे घरी एक सेवाभाव वारकरी संप्रदायाचं असं वातावरण
होता हाँ त्याला धार्मिक ज्याला म्हणते कर्मठ नाही पण हरिपाठ वगैरे मला पूर्ण पाठांतर तेव्हा यायचा आता काही कडवे येतात तर वडिलांचे किंवा घरातले संस्कार हे खूप महत्त्वाचे जे मेहनत केली पाहिजे कष्ट केले पाहिजे कष्टाशिवाय काही पर्याय नाही कोणतंही काम करता आलं पाहिजे किंवा केलं पाहिजे म्हणजे मी शेतीतले सर्व कामं करायचो म्हणजे इकडे खेळायचो सुद्धा पण शेतीतले अगदी सर्व म्हणजे तेव्हा आमच्याकडे मोठ होती तर मोठ फाटलेल्या मोठेला शिवायला त्यावेळेस मोची किंवा चांभार यायचा नाही शेतात मग मीच त्याचा सुभा घेऊन बोट शिवली तर मला चपला वगैरे छान शिवता येतात बरं असे सर्व कामं शेतीतले म्हणा कष्टाचे सर्व कामं तर मेडिकलकडे तुम्ही वेगळे कसे पाहायला लागला मग हा जो संस्कार होता तोच संस्कार पुढे कामी आला असं मला वाटतं की बरोबर मेडिकलला गेल्यानंतर आम्ही जे जमिनीच्या वरून चालतो किंवा वर दोन आपल्याकडे जे वातावरण असते त्या वातावरणापासून मी दूर राहिलो आणि मग कुठेतरी तुमच्यासारखे परिसर स्पर्श झालेत जे तुम्ही आहात त्याच्यात बाबा तर आहेच आहे पण त्यापेक्षाही एक चांगलं नाव आहे ते म्हणजे डॉक्टर शशिकांत त्यांनी काही विद्यार्थ्यांना एकत्र करून एक टूम काढली की अरे आपण काही करायचं का आणि ते करणं फार महत्त्वाचं होतं की खेड्यामध्ये डॉक्टर जात नाही तर खेड्यात जाणारा डॉक्टर तयार कसा करता येईल आणि ती मग संघटना हॅलो नावाची सुरू झाली त्याचा मी पहिला मेंबर सुरुवातीपासूनचा आणि मग होईपर्यंत याच वातावरणात राहिलो की आपल्याला खेड्यात जायचं आहे डॉक्टर बनायचं तर चांगला डॉक्टर बनायचं आहे आणि मग मी दुसऱ्या म्हणजे शिकत असतानाच जे तुम्हा लोकांची भेट तुमचं वैद्यक सत्ता मी सेकंड एम बी बी एस असतानाच वाचलं डॉक्टर यांची भेट आपले कर्करोग आणि अरुण लिमये त्यांची भेट किंवा बाबांची सर्व पुस्तकं खरं म्हणजे तुम्ही माझ्या सन्मानपत्रामध्ये तीनच उल्लेख केले ते खूप मोठे उल्लेख आहेत त्याच्यात बाबाचा उल्लेख हा महत्त्वाचा आहे त्यांची सर्व पुस्तकं मी त्या काळात वाचून काढली आणि खूप प्रभावित झालो जे यशोदा आणि मुक्ता यांना कसं वाढवलं इथपासून तर पिवळ्या हळदीपर्यंत आणि मग हे चांगला डॉक्टर बनण्याची प्रक्रिया ही एम बी बी एसला असताना आणि ग्रॅज्युएशनपर्यंत आणि सर्जरी का घेतली तुम्ही मी जसजसं मग एम बी बी एसला पुढे गेलो तेव्हा आपण ग्रामीण भागात काम करायचं हे तेव्हाच ठरवलं म्हणजे याच्यातून मी नेहमी मुलांना सांगत असतो की ठरवून करावं असं मिळतं ते करू नये म्हणजे पी जी सुद्धा ठरवून केलं पाहिजे हा जो खेड्यातला म्हणजे खेड्यातून आलो आणि न घुसता किंवा दुसरं जे वातावरण असतं सर्व टामटूम वातावरण आपल्याकडचं त्याला बळी न पडता मी ओरिजिनल राहिलो हॅलोमुळं माझी नाळ ग्रामीण भागाशी जुळून राहिली करेक्ट त्याबरोबर महाराष्ट्रातल्या ज्या काही सामाजिक संस्था म्हणजे ते राळेगणसिद्धी असो किंवा कोसबाड हिलचा प्रकल्प असो आनंदवन तपोवन म्हणजे आनंदवनामध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारा मी पहिला डॉक्टर आहे म्हणजे बाबां आणि बाबांची ओळख माझी झाली ती सेकंड एम बी बी असला त्याआधी बाबा मला माहीत नव्हते तर हॅलोमुळं म्हणजे हॅलोचं बोट धरून मी सामाजिक याच्यामध्ये आलो तिथून मग सर्जन होण्याचं विचार आला त्यामुळं मला वाटलं की आपण काय खूप कामं करता आली पाहिजे सर्जरी ही गोष्ट अशी आहे की कापताही येते आणि मग औषधही देता येतात पी जी सी एलला कापता नाही येत बरोबर हा म्हणजे कापता येतं शिवता येतं औषध देत सगळं करतात व्हेरी टेक्निकल बरोबर म्हणून झालात तुम्ही सर म्हणून सर्जरी निवडलं मला तर खरं म्हणजे पहिल्यांदा गायनिकला डीजीओला माझं रजिस्ट्रेशन मिळालं होतं बरं आता वाटतंय की आपण खरं म्हणजे चांगला गायनेकोलॉजिस्ट व्हायला पाहिजे होता कारण आता आताही काही फारसं समजते असं नाही पण समज थोडी वाढली आहे म्हणजे समाजामध्ये आता असं लक्षात येते की महिलांचे खूप प्रश्न आहेत आणि महिलांचं आरोग्य हे खूप दुर्लक्षित आहे त्यामुळं मला वाटते की गायनिक झालं पाहिजे बरं सर्जरीचा पुढे खूप उपयोग झाला तुम्ही आता किनवटमध्ये कसे पोहोचलात दरम्यान मग मी एम एसला लागल्यानंतर तिकडे बाबांकडे किंवा महाराष्ट्रभर हॅलोच्या निमित्ताने खूप संपर्क अगदी डॉक्टर पटवर्धन आपले सेवा दलाचे डॉक्टर वगैरे हे सर्वांची मी संपर्कात होतो म्हणजे दोन बाबा हे तिसरे बाबा म्हणजे बाबा आमटे बाबा आढाव तुम्ही सर्व लोक विशेषतः सेवादानाच्या विचाराचे युक्रांमधली ही सर्व फळीच्या मी जवळ होतो लहानपणी हा सहवास काही लागला नाही
पण सेवादानाच्या विचाराने आणि मग आनंद मंचच्या विचाराने मला माझा प्रवास पुढचा त्या दिशेने गेला. मी एम एसला असताना बाबांनी भारत जोडो यात्रा डिक्लेअर केली, तेव्हा मी एक्झाम गोईंग होतो, म्हणजे 6 महिन्यांनी परीक्षा होती. दरम्यान माझे वडील गेले होते आजाराने. मी खूप कन्फ्यूज झालो काय करावं, म्हणजे परीक्षा द्यावी एम एस सी की यात्रेला जावं, म्हणजे सायकल यात्रेमध्ये. त्यावेळेला अनायसे अनंतराव भालेराव जे मराठवाड्याचे संपादक होते ते चळवळीत असल्यामुळं ते ओळखीचे होते. मी त्यांना विचारलं की काय केलं पाहिजे, मग त्यांनी मला खूप चांगलं समजावून सांगितलं की एम एस वगैरे तू आज नाही उद्या होशील, आपल्या परीक्षा विद्यापीठाच्या दर 6 महिन्याला होतं, पण ही परीक्षा तू ही परीक्षा पुन्हा नाही होणार, देश पाहायला मिळणे, तूही बाबा आमटेसारख्या सोबत ही परीक्षा खूप चांगली आहे. माझा सहकारी इथे एक आहे बाबासाहेब सूर्यवंशी, हा दोन्ही यात्रेत माझ्यासोबत होता, त्याला एक पाय नाही आहे, वयाच्या 6व्या वर्षी एक पाय गेला आहे त्याचा. त्यांनी एका पायाने पूर्ण सायकल यात्रा केलेली आहे 14,500 किलोमीटर. तर असे सहकारी त्याच्यामध्ये नंतर मिळाले. मग ती यात्रा केल्यानंतर मग तर पक्कं झालं की आपण आता म्हणजे यदुनाथ काका शिकवायचे की थोडा पळा गाव छोडा और ज्यादा पळा शहर छोडा और ज्यादा पळा देश छोडा, पण भारत जोडोमुळं मी बाकी सर्व सोडलं आणि गाव पकडलं असा तो प्रवास. किती साली तुम्ही किनवटमध्ये आले? मी आलो 1979 साली. मग परीक्षेला गेल्यामुळं मला नापास वगैरे किंवा झालो, तुम्हाला दोष नको गुरुजींना, आणि त्यामुळे एम एस व्हायला म्हणजे अनुभव 1 वर्ष जास्त लागला. 87 साली मी एम एस झालो आणि एम एस झाल्यानंतर ठरवलंच होतं आधी की 1 सरकारी नोकरी करायची नाही, 2 खेड्यातच जायचं. मग देवरुखची एक ऑफर आली मातृमंदिरची, मग कोकणात राहायला मिळतं, तिकडे गेलो 2 वर्ष राहिलो. दरम्यान बाबांनी दुसऱ्या भारत जोडोचं डिक्लेअर केलं आणि मला बोलावूनच घेतलं, आणि त्यावेळेला मी दुसऱ्या भारत जोडो यात्रेचा ऑल इंडिया कोऑर्डिनेटर होतो. म्हणजे डॉक्टर कीच्या बरोबर ऑर्गनायझेशन, युवा, बाकी सामाजिक जाणीव ही त्याच्यामध्ये भर पडत गेली. बाबा नेहमीच म्हणायचे की तुम्हाला जर चांगलं व्यक्तिमत्व घडायचं तर यू शूड एक्सपोज युअर सेल्फ. तर हे जे एक्सपोजर माझं देशभरात झालं आणि मग त्यासोबत सोमनाथचे कॅम्प, म्हणजे 85 पासून मी आत्ताही सोमनाथ कॅम्पला जातो. म्हणजे मुक्ताचं हे मोठे पण आहे की तिने मला दादा म्हणून आत्ताही काय की याला प्रेरणा म्हणू किंवा माझं म्हणणं तिने ऐकलं वगैरे, पण हे तिचं मोठेपण आहे. पण खूप युवकांशी संवाद साधण्याचं हे सगळं करत करत तुम्ही किनवटमध्ये पोहोचलात? नाही, किनवटला तर आधीच पोहोचला होता. म्हणजे मनाने तेव्हा पोहोचतो, मनाने केव्हाच पोहोचला, प्रत्यक्ष 1980 मध्ये पोहोचला? नाही, औरंगाबादला 1979 1980 दोन्ही भारत जोडो यात्रा झाल्यानंतर मग आता कुठे थांबायचं हा प्रश्न आला. तिथून मग वैचारिक मंथन झालं म्हणू आपण. आम्ही खरं म्हणजे दुसरी भारत जोडो यात्रा झाली तेव्हा बाबांच्या स्वप्नातलं युवाग्राम अरुणाचलमध्ये करावं हे ठरवलं. बर. आणि तिथले काही युवा सोबत घेतले, जे काही करायचं ते ग्रुपनी करायचं आणि चांगलंच करायचं हे तर होतंच. पण पुढे पुढे ते युवक आसामच्या वगैरे आंदोलनात पडले आणि मग बाबा म्हणाले की तिकडे जाऊ नको, मराठवाड्यात राहा. आणि मग मराठवाड्यात राहायचं तर मग कुठे काय करायचं, त्यावेळी 2 पर्याय होते, एक तर ग्रुपनी औरंगाबादला चांगलं हॉस्पिटल उभं करायचं किंवा असं ठिकाण निवडायचं की जे खरंच चॅलेंजिंग असेल. आणि मग आमचा प्रवास सुरू झाला. ज्यांच्या सर्वांच्या मनात आहे किनवट का, तर त्याचं उत्तर असं ऐतिहासिक, भौगोलिक आणि टेक्निकल आहे. ऐतिहासिक असं आहे की तुम्ही जो उल्लेख केला ज्या मित्रांनी किनवटमध्ये प्रयत्न केले, खरं म्हणजे त्यांना मी धन्यवाद द्यायला पाहिजे, त्यांनी प्रयत्न केले म्हणून पुढचा इतिहास घडला. त्यांनी लोकबिरादरी, म्हणजे मी जसा बाबांचा फॅन आहे किंवा मानतो तसं ते प्रकाश भाऊला मानतात, त्यामुळे त्यांनी लोकबिरादरी हॉस्पिटल किनवट असं हॉस्पिटल 85 सुरू केलं. माझ्यापेक्षा खूप प्रामाणिक ते व्यक्तिमत्व आहे. आपण गुगलवरती गेलं आणि अरुण गद्रे नाव टाकलं तर फिलॉसॉफर ऑफ इंडिया म्हणून त्यांचं हे येत आहे, ते खूप चांगले साहित्यिक आहे. पण किनवटच्या अनुभवामध्ये त्यांना जे काही वाईट आणि चांगले अनुभव आले त्याचं किनवटचे दिवस नावाचं पुस्तक तयार झालं
आणि ते भारत जोडोतून आल्यानंतर वाचलं. हा झाला इतिहास. भौगोलिक दृष्ट्या असं की हे एकमेव तालुका ठिकाण आहे जे जिल्ह्याच्या ठिकाणून 150 किलोमीटर आहे. आणि टेक्निकल बाजू अशी आहे की तिथं जाणारा मी पहिला सर्जन आहे. म्हणजे मार लागला तर टाकेसुद्धा ज्या ठिकाणी द्यायचे नव्हते किंवा दिल्या जात नव्हते. ऑपरेशन ही फार दूरची गोष्ट होती. त्यामुळं सातत्याने असं वाटायचं की जिथे जास्त गरज आहे किंवा आपल्या ज्ञानाचा कौशल्याचा उपयोग जास्तीत जास्त तळागाळातल्या लोकांशी झाला पाहिजे. ही ओढ तिथे घेऊन गेली. गद्रेंचं पुस्तक हे चॅलेंजिंग वाटलं आणि मग त्या वयात तर आपल्याला चॅलेंज वगैरे स्वीकारावेसे वाटतात. हा अशा प्रकारे तुम्ही किनवटला पोहोचला. तुमच्याकडे मी परत येतो. थोडासा आपके साथ या आपके पास आता हूँ. अभी ये जो आपने कहा ना कि फिटनेस और फिटनेस हेल्थ एंड स्पोर्ट्स, इसका विचार जो है वो आपके मन में कैसे आ गया? इसका क्योंकि देखो जैसे मैंने बताया आपको 15 साल से मैं घर के अंदर था. करेक्ट. तो कोई ज़्यादा फिजिकल एक्टिविटी नहीं होती थी मेरी. बराबर. तो उस वजह से मेरा वेट गेन हो गया था काफ़ी. तो उसके बाद मैंने डिसीज़न लिया ऐसे तो सर्वाइव नहीं होगा आगे चल के. ओके. तो वहाँ से मैंने सबसे पहले अपना जिमिंग स्टार्ट किया. यानी वेट बढ़ेगा तो आपकी जो परावलंबित्व है आपका डिपेंडेंसी है वो और भी बढ़ेगा. जी. ओके. जैसे आपको पता होगा कि जयपुर फूट आपने सुना होगा. बिल्कुल. तो 15 साल तक मैंने वो यूज़ किया है. तो उनमें आप कोई ज़्यादा चल भी नहीं सकते हो और स्पोर्ट्स एक्टिविटीज़ तो दूर की बात हो गई. पर मैंने वहीं से स्टार्ट किया अपना. जो भी मैंने अपना रनिंग वगैरह किया, जिमिंग स्टार्ट किया, वो बेसिक से ही स्टार्ट किया था. उसके बाद जैसे जैसे स्टार्ट किया तो मुझे एडवांस लेग्स भी मिल गए थे. तो एक डिसीज़न लिया था मैंने. और उसमें ये देखो कि सबका एक फैमिली का रहता है कि एक अच्छा जॉब लग जाए, सेटल हो जाए उनका बच्चा. तो मेरे घर वालों का भी ऐसा ही था. वो भी चाहते थे कि मैं सरकारी जॉब करूं. लेकिन मैंने सोचा मुझे जॉब नहीं करनी है. मैंने एक डिसीज़न लिया कि मुझे कुछ अलग करना है, फिटनेस में या स्पोर्ट्स में ही करना है. तो काफ़ी हद तक मेरा डिसीज़न सफल हुआ अभी तक तो. तो पहले आपने खुद के सेहत के लिए. जी. खुद के फिटनेस के लिए पहले काम किया. जी. फिर आपको लगा कि अरे ये चीज़ जो है उसको आगे लेकर जाएंगे. हाँ. तो और लोगों तक आप पहुंच सकते हैं. जी बिल्कुल. तो स्पोर्ट्स आज आपका कौन सा स्पोर्ट्स आपको पसंद है जिसमें आप अभी ज़्यादा ट्रेनिंग ले रहे हैं? अभी मैंने जैसे बताया कि मैंने एक फाउंडेशन से ट्रेनिंग लिया था पैरासाइकिलिंग में. तो मैंने 2 साल तक उसका ट्रेनिंग लिया. उसके बाद एशियन पैरासाइकिलिंग के लिए. लेकिन वो मुझे बीच में ही बंद करना पड़ा क्योंकि वो मेरे लिए काफ़ी एक्सपेंसिव हो गया था. अगर मेरा एक फुल होता है तो उसमें जो ये लाइनर हैं पहन रखे मैंने तो वो दोनों गिरते ही फट जाते हैं. तो 40,000 आपका 1 मिनट के अंदर चला जाता है. तो वो मैंने छोड़ दिया क्योंकि आपको स्मार्टली भी काम करना रहता है. बिल्कुल. तो फिर उसके बाद मैंने एडवेंचर स्पोर्ट्स स्टार्ट किया. ओके. तो एडवेंचर स्पोर्ट्स में मैंने अभी तक काफ़ी गेम्स में पार्टिसिपेट लिया है. मतलब एक्टिविटीज़ हैं जो अभी तक मोस्टली पीपल करने से डरते हैं. तो जैसे मैंने बंजी जंप किया नेपाल के अंदर 165 मीटर की हाइट से, जो कि वर्ल्ड का सबसे हाईएस्ट पॉइंट है. तो वहाँ से किया और उसके लिए मैं एशिया का फर्स्ट फिजिकल चैलेंज पर्सन हूँ जिसने वो अटेम्प्ट किया. उसके बाद मैंने वाइट वाटर राफ्टिंग किया कर्नाटका के अंदर. तो काफ़ी हैं. और आगे मुझे एवरेस्ट बेस कैंप का ट्रैकिंग प्लान कर रहा हूँ मैं इस ईयरली होपफुली. तो एडवेंचर्स में मेरा काफ़ी इंटरेस्ट है अभी. ओके. और ये एडवेंचर स्पोर्ट्स के पास अभी आप जा रहे हैं, एवरेस्ट बेस कैंप का प्लान भी कर रहे हैं. जी. सो एवरेस्ट बेस कैंप के लिए या ऐसे एडवेंचर स्पोर्ट्स के लिए क्या क्या कष्ट तो बोलूँगा नहीं, लेकिन क्या क्या प्रैक्टिस करनी पड़ती है? प्रैक्टिस एक तो आपका फिजिकल और मेंटल हेल्थ ही होना ज़रूरी है. बिल्कुल. और मेरी कंडीशन में एक एडवांस पैरों का होना ज़रूरी है.
एडवांस पैरों का होना जरूरी है, बिल्कुल। जो कि मुझे अभी अथर्वी फाउंडेशन द्वारा फंड्स दिए गए हैं, करुणा मैम की जो फाउंडेशन में है वो, तो उन्होंने मुझे स्पॉन्सर्स किया है एडवांस लेग्स के लिए, तो अब उससे एवरेस्ट बेस कैंप पे जाएंगे। वाह क्या बात। और ये कभी कौन से सीजन ये एवरेस्ट बेस कैंप का ये है आपका? या तो इस साल प्लान तो 2020 में था, लेकिन वो लॉकडाउन लग गया। बराबर। अभी होपफुली इस साल नहीं तो अगले साल तो जाना ही है। राइट। तो पहले बेस कैंप करेंगे और बाद में एक्सपेडिशन भी करेंगे? जी। ओके। अभी मैं पुणे जो महाराष्ट्र के अंदर से छोटे ट्रैकिंग में उनको कवर कर रहा हूँ, जो भी मेरे जिम्स के मेंबर हैं और एम्प्टी फ्रेंड हैं जिनके पैर वगैरह नहीं है, तो मैं उनको ट्रैकिंग पे लेके जा रहा हूँ। Okay. क्योंकि उनके लिए भी एक एक्सपीरियंस हो रहा है और साथ के साथ मेरा भी ट्रेनिंग हो रहा है फिजिकली और मेंटली दोनों के लिए, कि आपको कैसे चैलेंज करना है, खुद को ही चैलेंज करना मुझे उसमें। बिल्कुल सही है। ये जो पहाड़ है वो सह्याद्री के हो या हिमालय के हो, जी पहाड़ जब आपको दिखते हैं तो आपके मन में क्या आता है? पहाड़ों से मेरा थोड़ा ज़्यादा ही लगाव है। मुझे अच्छा लगता है पहाड़ों में रहना, अभी इसलिए मैं जाता रहता हूँ। जब भी मुझे मौका मिलता है तो ऐसे ट्रेनिंग हो गया या स्टे के लिए हो गया, मैं जाता रहता हूँ। एक शांति मिलती है वहाँ पे जाने के बाद। जी। तो ये निसर्ग के साथ जब होते हैं तो आपका मन भी शांत होता है? मन, देखो मन कभी शांत नहीं होता है, उसके लिए आपको फिजिकल एक्टिविटी और मेंटल फिटनेस जरूरी है, क्योंकि आपके लाइफ के अंदर इतना कुछ चल रहा है, मन तो कभी शांत नहीं हो सकता। बिल्कुल। उसकी इच्छाएं बढ़ती जाती है तो उन्हें इच्छाओं को पाने के लिए काम करते रहो अपना। बिल्कुल बिल्कुल। ये इच्छा जब आती है मन में तो उसको कैसे एनालाइज करते हो? मैंने कौन सी इच्छा अच्छी है जिसको आगे लेकर जाना है, कौन सी इच्छा को आगे नहीं लेकर जाना है, हाउ डू यू एनालाइज? एनालाइज जैसे मैंने आपको बताया कि जो भी मेरे एडवेंचर्स में ही मोस्टली मैं करता हूँ, तो वही मेरा है कि मुझे एडवेंचर में करता है। अभी जैसे मैंने एक माउंट एवरेस्ट का बता दिया आपको, बेस कैंप का, उसके बाद मेरा प्लान है स्काई डाइविंग का प्लान है। स्काई डाइविंग का? जी। ओके। तो मेरी ऐसी इच्छाएं हैं, कुछ रिस्क रहना चाहिए। रिस्क रहना चाहिए। अभी देखिए ना कैसा है, रिस्क वाली इच्छाएं बहुत सारे पेरेंट्स अपने बच्चों को बोलते हैं कि भाई रिस्क मत लो। और रिस्क वाली इच्छा है ना वो ठीक नहीं है, और आप बोलते हैं कि रिस्क वाली इच्छा ठीक है, कैसा है? क्योंकि मैंने अपनी ज़िंदगी में सबसे बड़ा रिस्क ऑलरेडी लेके उसको क्लियर करके आगे आ चुका हूँ मैं। क्या बात, क्या बात। और मैं कोई भी एक्टिविटी नहीं बताता, जब तक होती नहीं है मैं अपने पेरेंट्स को बताता नहीं हूँ। अच्छा। क्योंकि वो अपनी जगह से ही है, मैं अपनी जगह से। क्या बात है। हाँ, और वैसे भी ये ठीक है ना कि पहले किया और बाद में बताया। जी। वो वैसे भी ठीक है, ठीक है, लेकिन फिर उनका फियर बढ़ जाता है क्योंकि वो पेरेंट्स हैं, वो मना ही करेंगे। बिल्कुल। तो करने के बाद उनको पता चलता है तो उनको थोड़ा गर्व भी महसूस होता कि बिल्कुल हो गया है। बिल्कुल सही। एक बार जो आप इतने सब गोल्स, यू आर परस्यूइंग ऑल दिस गोल्स, गोल्स के पीछे आप लगे हुए एंड यू आर ऑल्सो अ यूथ, तो जो एक यूथ की जिंदगी है, दोस्त है, हंसी मजाक है, यहाँ जाना वहाँ जाना है, पार्टी है, वो सब चीज़ें हैं, वो सब लाइफस्टाइल जब बाकी के आपके उम्र के लोग कर रहे हैं, देखते हैं, तो क्या लगता है? देखो जो पार्टी वगैरह कर रहे हैं उनके अपने गोल्स हैं, मेरे अपने गोल्स हैं। बिल्कुल सही, बिल्कुल सही। तो आप आपके आपके गोल के प्रति आप इतने कटिबद्ध हैं ना, इतने कमिटेड हैं। हाँ, बहुत अच्छी बात है ये। एक बात ऐसी है ना, ये सब आपकी जो जिंदगी अभी चल रही है और आगे क्या होगा, यानी आप अब तक तो आप आए हैं और आगे के आपके सपने भी हैं, लेकिन कभी कभी जब भविष्य की सोचते हैं सब लोग, हम लोग, हाँ हम जी फिजिकली समझो ठीक ठाक है, हाँ
मेंटली भी ठीक ठाक समझते हैं खुद को, ऐसे जो लोग हैं सब, तो उनको भी ये फ्यूचर के बारे में डर लगता है, यू नो, कि कोई उसको वल्नरेबिलिटी है नहीं, पैसे भी है, एजुकेशन भी है, फिर भी लोग इनसिक्योर हो जाते हैं, एंग्शियस हो जाते हैं। आप क्या करते हैं? मैंने जैसे आपको बताया कि मेरा ये गोल है, तो मैं उस पर धीरे धीरे स्टेप बाय स्टेप काम करता हूँ और प्रेजेंट को एंजॉय करता हूँ। मैं ज़्यादा फ्यूचर के बारे में एक बार सोच लिया कि मुझे वो करना है तो उसमें टाइम लगता है, लेकिन वो चीज़ें हो जाती है। लेकिन फ्यूचर के पीछे अगर प्रेजेंट भी ख़राब करोगे तो लाइफ में आगे बढ़ोगे ही नहीं आप। वाह, ये तो बहुत अच्छी फिलोसॉफी हो गई कि फ्यूचर के लिए अगर आप आपका प्रेजेंट बर्बाद करोगे तो नो फ्यूचर हाथ में लगेगा ना प्रेजेंट, और प्रेजेंट भी हाथ से फिसल जाएगा। क्या बात है, क्या बात है, वंडरफुल। हाँ, आपकी स्पोर्ट्स छोड़ के हॉबीज़ क्या है? हॉबीज़ मेरी ज़्यादा नहीं है, मैं बस जिम करता हूँ और जैसे कोई भी एक्टिविटी हो गया, रनिंग वगैरह हो गया, यही मेरी हॉबीज़ हैं। मूवीज़ देखना बेसिक ही, घर पे रहना, ज़्यादा मैं बाहर जाता नहीं हूँ, फ्रेंड्स वगैरह बहुत कम रखता हूँ मैं। अच्छा। क्योंकि वो वेस्ट ऑफ टाइम हो जाता फिर, यहाँ जाओ वहाँ जाओ। बहुत अच्छी बात है। मूवीज कौन से देखते हो भाई? जो भी एक्शन मूवीज, एडवेंचर मूवीज, जो भी नेटफ्लिक्स पे आता है देख लेते हैं। तो एक्शन और एडवेंचर, तो मन में एक्शन और एडवेंचर ही चलता रहता है आपके। क्या बात है, मैं आता हूँ आपकी तरफ। अशोक जी, मी तुम्हाला असं एकदम खूप फास्ट फॉरवर्डने नेणार आहे बरं का, आणि मी तुम्हाला असं विचारणार आहे की आज साने गुरुजी रुग्णालयामध्ये काय काय होतं, आज तुमच्या ॲक्टिव्हिटीज काय काय आहेत? साने गुरुजी रुग्णालय हा एक आरोग्याचा भाग आहे। मुळामध्ये ज्या काही प्रेरणा, म्हणजे चांगली लोकं सान्निध्यात आली म्हणूनच हे करण्याचं धाडस म्हणा किंवा हे केलं आहे, तर एक चांगला माणूस घडण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक वाटतं आणि मला करणं आवश्यक वाटतं आणि लोकांची गरज काय, तर याच्यातला सुवर्ण मध्य साधण्याचा मी प्रयत्न करतो। आरोग्य, विज्ञान, एज्युकेशन, अगदी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, मुलींचा विकास, या सर्व क्षेत्रामध्ये मी किनवटला काम करतो। बरं, साने गुरुजींचा विचार किंवा साने गुरुजी हॉस्पिटलचा विचार हा त्याच्यातला एक मोठं कॅनव्हास आहे, आणि मग बाकीच्या पण एक ठळक वैशिष्ट्यांनी ते काम उभं राहिलेलं आहे, लहान मुलांच्या बाबतीतलं वगैरे। आणि तिथे आता म्हणजे इन पेशंट्स आहेत, बेड्स आहेत, ते या हॉस्पिटल, ह्या हॉस्पिटलची निर्मितीच याच्यातून झाली की आपण काय केलं पाहिजे। तर पहिला बेसिक मुद्दा होता गव्हर्नमेंटची सिस्टीम तिथे उपलब्ध नाही काय, आणि मग आपण जर केलं तर ते रिपिटेशन होणार नाही। मग मी असा विचार केला की जे गव्हर्नमेंटमध्ये होती त्याच्या पुढचं करायचं, ओके, आणि त्याचीच गरज आहे, म्हणजे उलट्या संडासचे पेशंट माझ्याकडे ॲडमिट करण्याची गरज नाही, पण मी सर्जन आहे आणि तिथे सर्जन नाही, तर मग मी सुरुवातीलाच ऑपरेशन थिएटर आणि पॅथॉलॉजी लॅब याच्यानी चालू केलं। आणि मग असं लक्षात आलं की अरे खूप करणं गरजेचं आहे, म्हणजे जे पेशंट येत गेले ते सर्व डिपार्टमेंटचे म्हणा किंवा सर्व वेगवेगळ्या शाखांचे आलेत, म्हणजे अगदी तुमच्या सायकॅट्रिकपासून तर अनस्थेशियापर्यंत। मग मी अनस्थेशिया शिकलो, मग आता मी स्वतः भूल देतो म्हणजे स्पायनल देतो, आणि खूप सीझर किंवा इमर्जन्सीमध्ये मी खूप वर्ष केले। म्हणजे तुम्ही आधी अनेस्थेटिस होता मग गायनेकोलॉजिस्ट होता, दोन्ही एकच? नाही नाही, मी मुळामध्ये सर्जन होतो आणि आहे, पण तिथल्या परिस्थितीने मला अनेस्थेटिस बनवलं, नंतर ते ऑर्थोपेडिक सर्जन नव्हता तेही बनवलं, मी सर्व क्लोज रिडक्शन करतो, मी नाकात गेलेला शेंगदाणा, कानात गेलेली तूर हे सर्व व्यवस्थित काढतो, मी एंटी सर्जन बनलो। नंतर हार्ट अटॅकचे पेशंट घ्यायचे, काय करायचं, तर शिकायचं तरी किती, मग मी इंटरनेट आलं, मग ब्रॉडबँड आलं, तर मी कार्डिओलॉजिस्टकडे ECG पाठवतो, डायग्नोसिस माहीत करतो, रात्रभर सेटल करतो आणि मग सकाळी पाठवतो, कारण जे डिस्टन्स आहे किनवटपासून ते एकदम 150 किलोमीटर आहे, एका बाजूला नांदेड 150 किलोमीटर आहे, अगदी विरुद्ध बाजूला 140 किलोमीटर यवतमाळ आहे, म्हणजे 300 किलोमीटरच्या त्रिज्य काय व्यासामध्ये एकही इनडोअर हॉस्पिटल तेव्हा नव्हतं,
बर आणि फॅसिलिटीज तर नव्हत्या. म्हणजे आत्ताही दुर्दैव असं की किनवट या शहरामध्ये फिजिशियनचे MD फिजिशियनचे सर पाय लागलेले नाहीत. आजही आजही जे एक सायकॅट्रिक येतं आपले संदीप देशपांडे येतो आणि तुमच्या क्षेत्रातले 70 ते 80 पेशंट महिन्यातून एकदा OPD असतात. हे इतका मोठा प्रॉब्लेम आहे. भूलतज्ञ आता 2-3 वर्षामध्ये यायला लागले, थोडी रिस्क माझीही कमी झाली. पण जेव्हा प्लॅन करायचं मग तेव्हा बोलवायचं. तर असं मला हरव हुणारी डॉक्टर ज्याला किंवा मल्टी स्पेशालिटी डॉक्टर आणि मग समजावून सांगणे तर आहे, तो आपला म्हणजे मूळ भाग गाभाच आहे की रोग होऊ नये म्हणून काय करायचं. तर आय एम व्हेरी गुड प्रिव्हेंटिव्ह डॉक्टर ऑल्सो, तर आणि गुड त्यापेक्षाही जास्त गुड ट्रेनर. म्हणजे मी खूप लोकांना ट्रेन केलं आहे, म्हणजे तिथल्या अडचणींवरती मात करण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहे. जे मी तिथल्या 8वी पास किंवा मॅट्रिक नापास झालेल्या आदिवासी मुलींना नर्सिंग असिस्टंट किंवा मुक्त विद्यापीठाचा पेशंट असिस्टंट कोर्स आणला. मला श्याम आष्टेकर म्हणले हे तुझ्याकडेच चालव, कारण आमच्याकडे काही लोकं मिळेना. आणि त्यांना आता दीडशे मुली मी शिकवल्या. आमच्या तालुक्यामध्ये सर्व डॉक्टरांकडे त्या मुली नर्स म्हणून काम करतात, मला पेशंट आपला मला ऑपरेशनला असिस्ट करतात, एखाद्या GNM त्या चांगलं काम करतात. हो प्रशिक्षण आणि हे ट्रेनिंग सातत्याने चालू आहे. म्हणजे ड्रम कसा लावायचा, इथपासून तर उटीत काम करणारी मुलं तयार केली. आणि तुमच्या सोबत आता काम करणारी टीम, सतत काम करणारी टीम कितीची? मला माझ्यासोबत अजून 2 डॉक्टर फुल टायमर्स आहेत. एक फिरता दवाखाना माझ्याकडे आहे, जवळपास 20 बेड्स सध्या आहेत आणि सर्व प्रकारचे पेशंट असतात, त्यामुळे या मुलींना चांगलं ट्रेनिंग मिळते, हा त्याच्यातला भाग आहे. एक 20 लोकांचा स्टाफ आहे. मी तिथे नवीन म्हणजे ज्याला आधुनिक ज्याची गरज आहे जास्त तो करण्याचा प्रयत्न आहे. मग फिजिओथेरपी डिपार्टमेंट चालू केलं आहे, आता मी तिथे डायलिसिस युनिट चालू केलं आहे. बर, तर हा करण्याचा मी ध्यासच घेतला आहे. त्याचं पुढचं स्वप्न मी पुढच्या ह्याच्यात सांगतो. पण आत्ता साने गुरुजी रुग्णालयामध्ये जवळपास 15,000 पेशंट्स वर्षाला OPD होतात. आत्तापर्यंत 3 लाखाच्या वर रुग्ण झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे या सर्व रुग्णांचा रेकॉर्ड माझ्याकडे आहे. उद्याही तुम्ही आलात तर तुमच्या नावाचा मी पेपर काढेन आणि पुन्हा कधी आला तर तो दाखवेन. तर पेशंटलाही वाटते की जरा अरे आपलं सर्व रेकॉर्ड आहे. माझ्याकडे दवाखान्यातच बाळंतीण झालेल्या स्त्रीला आम्ही 1.5 जोडी देऊन पाठवतो. अशा काही फार बऱ्याच गोष्टी वेगळ्या वेगळ्या केलेल्या आहेत. आता ह्या सगळ्याला या एवढ्या बाजूच्या ठिकाणी हे करायचं, त्यासाठी पैसे जमवायचे नाही का, तर ते फंड रेझिंग हे किती मोठं चॅलेंज असेल. हो सर, म्हणजे आपण आता तुम्हीच लोकांनी चांगलं शिकवलं आहे ना की एकतर चांगल्या कामाला कुठे पैसे कमी मिळत नाहीत, तर बाबा आमटेंपासून तर सर्व बाबांपर्यंत हेच सांगतात, तर त्यांचं आपण ऐकत असतो. नंबर 2, कुरकुर करायची नाही. म्हणजे बाबा आमटेंनी असं शिकवलं की जेव्हा माणसं चांगली काम करतात तेव्हा लोक त्रास देतात. म्हणजे संघर्ष आलाच, म्हणजे रचनात्मक काम करत असताना संघर्ष हा त्याच्यासोबतच येतो. जे लोक गुलाबाचे फुलं वगैरे घेऊन काही उभे राहत नाही, म्हणजे ते पाहतात कुठं चुकतात, कुठून पैसे आणतात, आमच्या नावावर आणतात का. पण मी 2-3 गोष्टी बाबांकडून म्हणजे बाबा आमटेंकडून शिकलो की रोजची भीक मागायची नाही. म्हणजे मी या क्षेत्रामध्ये निधी गोळा करणे म्हणजे आम्ही मोठे भिक्षेकरीच असं समजतो, फक्त ती स्वतःसाठी मागायची नाही त्यामुळे लाज वाटत नाही. तर मी पहिलं हॉस्पिटल बांधलं तेव्हा माझ्याकडे 45,000 रुपये होते, कारण मी किनवटला जायचं म्हणून मेडिकल ऑफिसरची नोकरी स्वीकारली होती. कारण अरुण गद्रे म्हणला की पैशांनी फार अडत असते, मग ते लेसन होता तो. आणि 15 लाखाचं हॉस्पिटल बांधलं, त्याच्यामध्ये मग काही डोनेशन, काही मदत, काही परत करण्याचे पैसे, भारत जोडोमधले एक मित्र होते त्यांनी ही सर्व मदत केली. मी फुकट कोणालाच देत नाही, ते देऊ नये असा माझा अगदी प्रामाणिक सल्ला आहे. 10 रुपये जर झाले तर मी म्हणतो बापू 10 रुपये होतात, तुझ्याकडे किती पैसे आहेत? तो म्हणतो साहेब 2 रुपये आहे, कसं कराल? ठीक आहे तू 2 रुपये दे, दॅट विल बी युअर कॉन्ट्रीब्युशन. तर मी लोकांच्या निधीतून बांधतो आणि पेशंटच्या किंवा लाभार्थ्यांच्या फीसमधून चालवतो.
दुसऱ्या बाजूला असं की मी फुकट देत नाही पण पैशासाठी पेशंट वापस पाठवत नाही. काहीतरी कॉन्ट्रीब्यूट कर. म्हणजे माझी पहिल्यांदा फी 15 रुपये कन्सल्टिंग होती, आता काय 100 रुपये आहे. म्हणजे 10-12-15 हजारामध्ये सीझन वगैरे होऊन जाते. मग कोणी म्हणतात की मी नांदेडला जाऊन केलं, तर मी म्हटलं मी म्हणतो त्याला तुझं सीझन मी 4 वेळा करून दिलं असतं, कशाला गेला. तर इतकी कमी फी मी ठेवतो आणि मला असं वाटते की त्याच्यामध्ये ते भागतं आहे असं. हां, म्हणजे ते जेवढं आहे तेवढ्यामध्येच ते बसवायचं असं करत करत तुम्ही ते आजपर्यंत आला. आणि खूप काही लागत नाही. म्हणजे आता मी जे पाहतो की करोनाच्या काळामध्ये किंवा कोणत्याही शहरातल्या हॉस्पिटलमध्ये आता नियम वगैरे बरेच निघाले, पुन्हा आता ॲक्ट येतो आहे, इतकी शिकलेली नर्स पाहिजे, पण ती खेड्यापाड्यामध्ये उपलब्धच नाही आहे. उलट खेड्यातले चॅलेंजेस हे खूप जास्त आहेत. 18 तास लाईट नसतात, पाणी नसतं, माणसं मिळत नाही, हे खूप चॅलेंजेस आहेत. ह्या सगळ्या चॅलेंजेसमध्ये कधी कधी निराशा अशी तुम्हाला वाटते का? नाही, त्याचं एक प्रमुख कारण आहे. आपण किनवटला आलो पण आपण 2 पावलं मागे जाऊ. म्हणजे ज्या पद्धतीनं मी माझं आयुष्य घडलं म्हणत नाही, पण ज्या लोकांची साथ मला मिळाली किंवा ज्या लोकांच्या सान्निध्यात आलो. म्हणजे इकडे कधी निगेटिव्ह विचार होईल का? शक्यच नाही. तुम्ही कधी निगेटिव्ह विचार कराल का? अजिबातच नाही. बाबा आंबेडकर म्हणजे परिटोक. तर मी जेव्हा किनवट ठरवलं, हा किस्सा म्हणजे खरं मी शेअर करायला पाहिजे सर्वांशी आणि करतोय. मी किनवट ठरवलं पहिल्यांदा मनोमन ठरवलं. मनोमन ठरवल्यानंतर मी तयारी केली की आपला अरुण गद्रे होऊ नये. मी अरुण गद्रेकडे गेलो, 2 दिवस राहिलो, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यावेळेला किनवटचे दिवस हे पुस्तक महाराष्ट्रभर चर्चा झाली, तुम्हाला माहिती आहे. आणि एक असा सूर होता की असं जर असेल तर खेड्यामध्ये डॉक्टर कोण जाईल. आणि म्हणून मग तुमची सर्व अंतर्गत जी यंत्रणा का मला एक फारच आहे वास्तव असंच आहे. आणि अरुणनी काही चूक लिहिलेलं नाही, त्याच्यावर बरीच चर्चा झाली आहे, त्यांनी प्रामाणिकपणे लिहिलं आहे, ते मला अनुभव आत्ताही येतात. पण त्याच्यातला पण महत्त्वाचा आहे. आय हॅव प्रिपेअर्ड माय सेल्फ टू गो इन द किनवट अँड स्टँड देअर. मग मी काय केलं की अनेक लोकांचे व्ह्यूज घेतले, अगदी श्याम आष्टेकर, अभय बंग वगैरे जे जे संपर्कात आले. तुमचा नंबर अजूनही मिळाला नव्हता, आत्ता परवा मिळाला. आणि मी मनोमन ठरवलं की आपल्याला काय करावं लागेल, कारण अरुण गद्रेशी चर्चा केली आणि ठरल्यानंतर बाबांना हा निरोप सांगायला गेलो. इथे मात्र महत्त्वाचा फरक आहे. आणि मला असं वाटायचं की आपण काय आता मोठा निर्णय घेतला वगैरे, म्हणजे एक म्हणजे हे प्रामाणिकपणे वाटतं मला की एक अहंकाराची झालर माझ्या मनामध्ये कुठेतरी होते की आपण आता काय तर किनवटला जाणार वगैरे. आणि आनंदमनला भेटायला गेलो. काय रे काय ठरवलं बाबांच्या आवाजात? मी म्हटलं किनवट ठरवलं. नेहमीप्रमाणे पायाजवळ बसलो, बाबांनी बसवून घेतलं आणि बाबांनी म्हणाले की नक्की ठरवलं का? मी म्हटलं हो. पक्कं ठरवलं का? म्हटलं हो. हे असं म्हणत असताना मनात पाल चुकचुकायला लागली की बाबाजी पुन्हा पुन्हा का विचारताय. आणि बाबांनी एकदम मोठी गुगली टाकली. ते म्हणाले की मला 2 प्रश्न विचारायचे आहेत आणि माझा असा अहंकार खाली उतरला. आणि मी नम्रपणे बाबांना म्हटलं की विचारावं. आणि बाबांनी पहिला प्रश्न विचारला, किती दिवस राहणार आहे? हिअर इज द क्रक. म्हणजे परत जाण्याचा विचार का झाला नाही? तर मग एकदा कुंपण झालं की चला आता करायचंच आहे असं होऊ शकते, पण मला तसं झालं नाही. आय एम व्हेरी हॅपी. मी अत्यंत समाधानी आहे, कारण खूप काम आहे, अत्यंत गरज आहे. मग तुम्ही उत्तर काय दिलं? किती दिवस? त्या उत्तराला यायचं आहे. आणि मग बाबांना म्हटलं मला विचारा प्रश्न. बाबांनी म्हटले की किती दिवस राहणार? आणि त्याला आतला वगैरे आवाज म्हणा तुम्ही. मी म्हटले की मरेपर्यंत राहणार. दॅट वॉज द आन्सर. आणि हा शब्द बाबांनी कॅच केला. मरेपर्यंतला काही उत्तर नव्हतं. बाबांनी दोन्ही हातात माझे दोन्ही हात घेतले. आम्ही असे शांत झालो 2 मिनिट. तेही बोले ना, मीही बोले ना. आम्ही दोघांनी डोळे मिटले. बाबांनी हळूहळू माझे हात सोडले आणि ते म्हणले की ठीक आहे, तू उठ आता, जाऊन जेवण कर.
मी म्हटलं बाबा दुसरा प्रश्न मला विचारायचा नाही म्हटलं, तर हा कॉन्फिडन्स मला बाबांनी दिला आणि हे 2 मिनिट जे बाबांनी माझे हा घट्ट धरले त्यामध्ये बाबांनी मला खूप गोष्टी दिल्या. तो कॉन्फिडन्स की आपल्याला परत जायचं नाही आहे. काय बात, म्हणजे ही इतक्या वर्षापूर्वी घडलेली गोष्ट आज तुम्ही आमच्या सोबत शेअर करत असताना तुम्ही त्याच इंटेन्सिटीने तो अनुभव जगत आहात आणि मला वाटतं ह्याच्यातच उत्तर आहे की म्हणूनच त्यांना निराश आहे. तो क्षण ते अजूनही जगतायत, त्या निष्ठेचा क्षण, त्या समर्पणाचा क्षण जर ते अजूनही जगत असतील तर अशा माणसाला निराश काय आहे. उत्तर मिळालं अशो भाऊ. आपके पास आता हूं. कोई तो आपके सपने आपने हमें बताए, जैसे एवरेस्ट बताया, हाँ पैराजंपिंग दिया, ये सब बताया आपने, ऐसे कौन से अलग सपने हैं आपके जिंदगी के बारे में, खुद के बारे में, ये छोड़ के जो आपने हमें बताए? यही सपने हैं खुद के कि मैंने अपने लिए तो कुछ कर लिया है, अभी दूसरे लोगों के लिए भी मैं पूरी कोशिश कर रहा हूँ कि उनके लिए भी कुछ बेटर कर सकूँ, उनको गाइड कर सकूँ. एक जो मुझे स्टार्टिंग में गाइडेंस नहीं मिला था, चाहे मैं किसी भी फील्ड में, फिटनेस में रहा, स्पोर्ट्स में मिल गया मुझे, लेकिन मेरे जैसे काफ़ी और भी हैं जो जिनका एक्सीडेंट की वजह से एम्पुटेशन हो जाता है, तो उनको एक प्रॉपर गाइडेंस और उनका मेंटरशिप होना ज़रूरी है. तो मैं कोशिश कर रहा हूँ कि मैं उनके लिए भी आगे कुछ कर सकूँ. यस, अब क्या सोचते हैं क्या करेंगे आप उनके लिए? मैं उनको बस एक गाइड कर सकता हूँ कि आपको अपनी लाइफ के साथ कैसे आगे चलना है, ताकि वो जब भी एक एज में आ जाए, यंग एज में आ जाए, तो जो चीज़ें मैंने फेस की है वो उन लोगों को फेस ना करनी पड़े. बिल्कुल. और खुद के निजी ज़िंदगी के बारे में कुछ सपने हैं? ये सभी निजी ज़िंदगी के ही है, जैसे एडवेंचर हो गया. क्या बात है, क्या बात है. नहीं तो क्या होता है, एक यंग आदमी है, हाँ, और उसके माता पिता जो है वो हमेशा बाद में बातें करने लगते हैं कि इसको सेटल होना है, हाँ, ये होना है वो होना है. हाँ. वो तो बातें अब भी करते हैं. मेरा सोचना ये है कि जब होना होगा तब हो जाएगा, अभी क्या जल्दबाजी है. जब एक टाइम होता है, अगर वो टाइम में आपको मिल जाता है तो ठीक है, नहीं मिलता तो भी ठीक है, आगे बढ़ते रहो, आप अपने कार्य करते रहो. क्या बात है, क्या बात है, बहुत अच्छी बात आपने कही. और ये जो हमारा ऑडियंस आज आपके सामने है और फेसबुक पर भी काफ़ी ऑडियंस है, इन सबको आप अगर 3 चीज़ें बताना चाहते हैं, क्या हम सब लोग हमारी ज़िंदगी में वो 3 चीज़ें करें, तो आप कौन सी 3 चीज़ें बताएंगे? सबसे पहले तो आप अपना पैशन फॉलो कीजिए, जो भी आपको अच्छा लगता है, चाहे कोई भी एक्टिविटी है, गलत चीज़ें नहीं होनी चाहिए, बस आपके फेथ में होने चाहिए, सोशल कोज के लिए होनी चाहिए, जिससे दूसरों के लिए एक लाइफ में पॉजिटिव मैसेज जाए, वो चीज़ें आप कीजिए. सेकंड, अपने फिटनेस पे ध्यान दीजिए, क्योंकि अगर आप ही फिट नहीं होगे तो दुनिया को क्या ज्ञान दोगे. तीसरा, एक सोसाइटी के लिए क्या कर रहे हो आप, और या फिर सबको हम खुश नहीं रख सकते हैं, तो एटलीस्ट एक बंदे को पकड़ लीजिए, उसको आप खुश रखिए. जैसे मेरे मेंटर ने मुझे चूज़ किया, उन्होंने एक डिसीजन लिया कि वो सबको तो, समाज को तो नहीं बदल सकती, लेकिन एटलीस्ट मेरी लाइफ को वो चेंज कर सकती है, और उन्होंने कर भी दिया है. सुमिता जी, क्या बात, क्या बात. ये 3 चीज़ें बताएंगे जी. बिल्कुल 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 सही बात की आपने, थैंक यू सो मच. तुम्हारा एक प्रश्न विचारतो, आपण जरा शेवटाकडे आपल्या संवादाच्या येतोय.
तुम्ही मगाशी तो प्रश्न सोडलात की भविष्यातला ध्यास आहे, तुम्ही म्हणाल नंतर बोलतो, ते आत्ता बोला. माझ्याही वयाला आता 60 वर्ष झालेत, म्हणजे केस पांढरे वगैरे काळं लावत नाही मी, खरोखर आहे ते सर्व. आणि साने गुरुजी रुग्णालयालाही 25-26 वर्ष झाले, मला तिथे जाऊन 27 वर्ष झालेत. सातत्याने असं डोक्यात येते की पुढच्या पिढीसाठी आपण काय सोडावं, हा प्रश्न येतो. दुसरी गोष्ट अशी की समाजातले प्रश्न हे सातत्याने बदलतही असतात आणि एकटा माणूस सर्व काही करू शकत नाही, ते ग्रुपनी खूप लोकांनी त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. पण ज्या क्षेत्राचा मी विचार करतो किंवा प्रथम डॉक्टर म्हणून आणि तिथलं वातावरण पाहून मला असं वाटते की म्हणजे किनवटसारखा अजूनही खूप आपल्याकडे क्षेत्र आहेत, पण किनवट त्यातल्या त्यात माझ्यासाठी इतकं मागं राहिलेलं आहे की काही विचारू नका. म्हणजे एकदा आमच्या किनवटचा पेशंट हैदराबादला गेला हार्ट अटॅकच्या आपलं त्याला कोरोनरी बायपाससाठी आणि रात्री ब्लिडिंग झाली, PR ब्लिडिंग झाली तिला. तर मी म्हटलं काका काय झालं, तर म्हणाले की ऑपरेशन पुढे ढकललं, त्यांना संडास वाटे रक्त पडलं आणि ते आता कुठून झालं हे शोधण्यासाठी त्यांनी एक कॅप्सूल दिलं आणि ते आता शोध घेत आहे. म्हणजे एक कॅप्सूल खाऊन कुठं इंटरनल ब्लिडिंग आहे हे शोधण्याचं काम हैदराबादच्या बंजारा हिलमधल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये होत आहे. दुसऱ्या बाजूला किनवट आणि किनवटसारखे अनेक एरिया म्हणू आपण असे की जिथे अँटीबायोटिकच्याही कॅप्सूल मिळेना, हे आधुनिक तंत्रज्ञान हे सारं मोठ्या शहरामध्ये स्टॅग्नंट होत आहे, ती नेण्याची प्रक्रिया जवळपास पूर्णपणे थांबलेली आहे, सरकारी थरावरून थांबलेली आहे. हे तुम्हाला आश्चर्य वाटेल, किनवटला 50 बेडचं सरकारी रुग्णालय आहे पण आजही ECG निघत नाही, ते ECG साठी माझ्याकडे पाठवतात. म्हणजे आपण विचारच करू शकत नाही. मी असा म्हणजे त्याला दुर्भाग्य वगैरे म्हणत नाही, ही परिस्थिती आहे की 3.2, 2.3, 4.2 असं हिमोग्लोबिन असलेल्या महिला रोज माझ्याकडे येतात आणि जग कोणीकडे चाललं आहे याची तफावत मला नेहमी हैराण करते. आणि म्हणून मी असं ठरवलं की आता आपण हर्निया, हायड्रोसील, पेप्टिक अल्सर, किडनी स्टोन वगैरे इथपर्यंत केलं आहे, CA ब्रेस्ट केलं आहे, कॅन्सरची ऑपरेशन केली, पण याच्या पुढचं जे वैद्यकीय तंत्रज्ञान आहे हे किनवटला आलं पाहिजे आणि ही किनवटची जनता या आधुनिक पण बेसिक, आय एम नॉट आस्किंग फॉर द कोबाल्ट युनिट, पण कमीत कमी हार्ट अटॅक चांगला डायग्नोज झाला पाहिजे, थायरॉईड करता आलं पाहिजे, जास्त अडलेली आणि डायबेटीसशी अडलेल्या बाईचं सिजर झालं पाहिजे, हे सुद्धा किनवटसारख्या 150 किलोमीटर अंतरावरती होत नाही. आणि म्हणून मागच्या 5 वर्षापासून मी आणि आमचे सर्व सहकारी भारत जोडो युवा अकादमीचे सदस्य आम्ही ठरवलं की एक आधुनिक हॉस्पिटल ज्याला बेसिक गोष्टी असतील, साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल किनवटला उभं करण्याचं ठरवलं आहे. मागच्या 5 वर्षापासून त्याच्यावर काम करतो आहे. जागा मिळत नव्हती, मी गव्हर्नमेंटला अप्लाय केलं, 3-4 प्रपोजल वापस आलं, पण श्रीकर परदेशी पुण्याचे, मला पुण्याच्या लोकांनी खूप मदत केली आहे त्याचाही उल्लेख या ठिकाणी करता आला पाहिजे. श्रीकर परदेशींनी तिकडे सांगितलं आणि मला 5 एकर जागा हे हॉस्पिटल उभं करण्यासाठी विनामूल्य देण्यात आली. या 5 एकर जागेवरती मी आत्ता पहिल्या स्टेपला 50 बेडचं हॉस्पिटल उभारतो, ज्यामध्ये सर्व ब्रँचेसची चांगली सोय असेल आणि डॉक्टरलाही यावंसं वाटेल. कारण हा नेणारा जो माणूस आहे तो आता पुढच्या पिढीतून येणं मला दुरापास्त वाटते, कारण आपल्या पिढीमध्ये जे संस्कार करणारे लोक आणि जी पिढी होती हे सर्व डोळ्यापुढे लोक होते, आता डोळ्यापुढे लोक हे कमी होत चालले आणि नवीन डॉक्टर येतील किंवा नाही याबद्दल खूप शासनगत आहे. म्हणून त्यांना अट्रॅक्शन म्हणून चांगलं हॉस्पिटल, खरं म्हणजे अगदी स्टेनलेस स्टील लावायची गरज नाही जिन्याला, पण लावलं तर मात्र डॉक्टर नक्की येतील, असा एक सुवर्ण मध्य मी साधतोय आणि असा हॉस्पिटल उभं करतो, डॉक्टरला यावं असं वाटेल आणि मग त्यामुळं तिथल्या वंचित लोकांना चांगली ट्रीटमेंट मिळेल. बजाजनी मला 1 कोटी रुपये मदत केलेली आहे. पुण्याच्याच SM अण्णांच्या सुनबय कंचनताई त्यांनी पेडियाट्रिक युनिटसाठी मागच्या वर्षी 25 लाख रुपये दिले, छान सत्कार वगैरे करून मोठा चेक दिला.
सर्व कार्यशू सर्वधामध्ये 21 लाख रुपये जमा झालेत, त्यामध्ये 37 लोक पुण्याचे आहेत ज्यांनी जवळपास 5-7 लाख रुपये ही दानत पुणे मुंबई आहे, पैसे खूप लोकांकडे आहे पण ते देण्याचं मोठं मन पुण्यामध्ये आहे। आणि त्या हॉस्पिटलचं मी बांधकाम चालू केलं आहे, पहिल्या मजल्याचा स्लॅब आता 4-5 दिवसात होतो आहे। आणि विशेष म्हणजे या पूर्ण दवाखान्याचं प्लॅनिंग पुण्याच्या एका तरुण जोडप्याने गौतम आणि अपर्णा मेहता यांच्याकडे माझा भाचा काम करत होता, ते म्हणाले की अरे मामा एवढं करतं तर आम्ही काही केलं पाहिजे, त्यांनी विनामूल्य हे सर्व प्लॅनिंग करून दिलेलं आहे। आता पुढचा ध्यास म्हणजे येत्या 1-2 वर्षात हे हॉस्पिटल कार्यरत करणे आणि मग तिथे मी एक चांगलं कॉलेज काढलं आहे आदिवासी भागात, कारण मुली शिक्षणामध्ये खूप मागे आहेत। 100 मुली जर पहिलीत ॲडमिशन घेत असतील तर 12वीपर्यंत फक्त 42 मुली जातात, बाकीच्या 58 मुलींचे लग्न होतात, अर्ली मॅरेजेस हे 40% आहेत आमच्या एरियामध्ये। आणि मग म्हणून कॉलेजचं शिक्षण मिळालं पाहिजे, 2 इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत, सेवादलाचं लहान मुलांसाठी खूप छान काम आहे, यासाठी कार्यकर्ते मिळणे आणि या का एक चांगला माणूस घडण्याची प्रक्रिया। साने गुरुजींच्या प्रतिमेवरती साने गुरुजींच्या शब्दात मी जिथे राहीन त्या सभोवतालचा परिसर सर्वांग सुंदर व्हावा त्यासाठीच माझी धडपड असावी, हे जे वाक्य आहे ते वाक्य त्याचा बेस आहे, तो करण्याचा माझा प्रयत्न आहे। खरं म्हणजे हे पहिल्यांदा बोलायला पाहिजे, हा पुरस्कार मी नम्रपणे स्वीकारत आहे, त्याच्याबरोबर जबाबदाऱ्या ही आहेत। पुरस्कार हे कॅटलिस्टसारखे आहेत, एन्झाईम्स आहेत। पुरस्काराने सर्वात मोठा फायदा होत असेल तर कौतुकाची थाप पडते, तो एक महत्त्वाचा भाग आहे। आपल्याच घरातल्या लोकांनी कौतुक करणं सध्या दुरापास्त झालं आहे, ते आज कौतुक होतं याचा खूप मनस्वी आनंद आहे। या इन्स्टिट्यूटमध्ये मी याआधी येऊन गेलो आहे, किनवटलाही असंच चालू करावं असं वाटत होतं पण राहून गेलं, कार्यकर्ते असल्याशिवाय असं होत नाही। मी या कार्यक्रमाला म्हणजे कार्यक्रम इतका दर्जेदार आणि खूप छान झाला आहे त्यालाही म्हणजे दाद तर देतोच, पण या भाऊचं याला मी खरंच सलाम करतो, सर्व निवड समितीच्या लोकांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा या पुरस्काराची गरिमा चांगली राहील यासाठी मला माझ्या हातून अजून चांगलं काम घडो यासाठी तुम्ही आशीर्वाद द्यावे अशी विनंती करतो। आणि शेवटचं एक वाक्य, तुम्हा सर्वांना किनवटला येण्याचं नम्र निमंत्रण देतो। जे भाविक लोक आहेत त्यांच्यासाठी आमच्या शेजारी दत्तात्रय आहे, रेणुका माता आहे, त्यांच्या दर्शनाला या आणि माझंही दर्शन घ्या। सुंदर जंगल आहे, नशीब चांगलं असेल तर वाघ पाहायला मिळतो पण हरण वगैरे नक्की पाहायला मिळतो। तुम्ही कधीही यावं किनवटला आणि आम्हाला आनंद द्यावा अशी विनंती करतो, दी स्टँडिंग निमंत्रण। सर तुम्ही तर यायला पाहिजे, धन्यवाद। थँक्यू। मित्र मला असं वाटत होतं आणि तुम्ही माझ्याशी सहमत व्हाल की माझ्या उजव्या बाजूला खरं म्हणजे 20 तरुण बसला आहे आणि माझ्या डाव्या बाजूला एक अत्यंत पोक्त आणि मॅच्युअर माणूस बसला आहे आणि हेच मला वाटतं आजच्या या संघर्ष सन्मान सोहळ्याचं वैशिष्ट्य आपल्या दोन्ही विजेत्यांचं आहे की खूप सारे अनुभव घेऊन सुद्धा स्वतःच्या मनातलं तारुण्य जपणाऱ्या अशोकदा एका ठिकाणी आहे आणि अगदी कमी वयामध्ये जे भल्याभल्यांना शहाणपण 60-70 ते मिळत नाही ते शहाणपण जगणारा तरुण हा दुसऱ्या बाजूला आहे आणि नेमकं हेच या आजच्या कार्यक्रमामधलं रसायन मला फार छान वाटतं। तेव्हा आता मी डॉक्टर मोहन आगाश यांना अध्यक्षीय समारोपासाठी इथं बोलवतो। सर
नमस्कार. प्रथम सुनंदाचं स्मरण करून, कारण थोड्याफार फरकाने आम्ही दोघांनी आमच्या मनसोक्तच्या व्यवसायाचं कामकाज शिक्षण बरोबरीने केलं आणि त्यामुळे मेडिकल कॉलेजमध्ये असलेले आमचे सुरुवातीचे मेंटर अनिल म्हणजे बाबा कुमार सप्तर्षी पहिल्या वर्षीच आम्हाला मेडिकल कॉलेजमधून एसटीच्या कॅन्टीनमध्ये नेऊन आमच्यावर संस्कार करणारे आणि त्या निमित्तामुळे हा योग आला खरं तर. सुगंधाच्या स्मृतीनिमित्त दिलेले पुरस्कार याच्यामधला पुरस्काराचा भाग आजच्या दोन संघर्ष केलेल्या माणसांनी अत्यंत गौण ठरवलेला आहे. त्यानिमित्ताने आयुष्या आणि आयुष्याकडे कसं बघितलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे याच्याबद्दल कुठलंही प्रवचन न देता सोदाहरण जे त्यांनी शब्दाशिवाय सांगितलेलं आहे ते मला वाटतं जर आपल्यापर्यंत पोचलं आणि त्यातून आपल्याला आपलं लहानपण कळलं आणि ते किती मोठे आहेत कळलं आणि त्यापासून स्फूर्ती घेऊन जरी त्यांच्या एवढं नाही पण निदान त्यांच्या पावलावर त्यांच्या मोठ्या पावलावर आपलं एक छोटं पाऊल ठेवता आलं तर मला असं वाटतं आजच्या संयोजकांना आणि जिच्या नावानं हे पुरस्कार दिले जातात त्या शरीराने नाही पण आपल्या कार्यांनी अस्तित्वात असलेल्या सुनंदाला आणि बाबांना सगळ्यात जास्त आनंद होईल. त्यामुळे मी दोघांचे डॉक्टरांचं आणि कौशिकचं अभिनंदन न करता मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे आणि या निमित्ताने मला परत एकदा मार्गावर ठेवण्याचं काम या दोघांनी केलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांच्या ऋणी आहे. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू सर. नाही सर बसा बसा सर बसा. मित्र बरोबर दोन तास नेहमीप्रमाणे आपले जादूने मंतरलेले की गेले अनेक वर्ष या व्यासपीठावरती नवीन मंडळी येतात पण ती आपल्याला एक गोष्ट उलगडून सांगतात आणि ही गोष्ट आपल्याला शिकवते. ही गोष्ट आपल्याला त्याच गोष्टी शिकवते जे सुनंदाचं सुद्धा जगणं होतं आणि वारंवार हा अनुभव येतो की सुनंदा आता व्यक्ती राहिलेली नसून एक मूल्य झालेली आहे, एक संस्कार झालेली आहे आणि दरवर्षीच्या संघर्ष सन्मान विजेत्यांच्या इकडच्या अस्तित्वामधून तीच आपल्या सगळ्यांना पुन्हा पुन्हा भेटत असते. यालाच आपण म्हणू की ती एक संस्कार बनली आहे, ती एक मूल्य बनली आहे आणि म्हणून दरवर्षी हा कार्यक्रम जेव्हा होतो तो जसा संपन्नतेकडे जायला लागतो तसं आपल्या सगळ्यांचं मन, माझंही मन दरवर्षी खूप मिश्र भावनांनी असं भरलेलं असतं. एका बाजूला वाटत असतं
की अरे आज सुनंदा हे सगळं बघायला हवी होती. दुसऱ्या बाजूने मन म्हणत आहेच की. आणि मग जेव्हा दरवर्षी संघर्ष सन्मानाच्या निमित्ताने या दोन नव्या कहाण्या पुढे येतात तेव्हा त्यातला आहेच की हा विचार जास्त बलवत्तर ठरत जातो. सुनंदा आणि बाबा या दोघांचं जे नातं होतं जे नातं आहे ते नातं सुद्धा असाच एक संस्कार आहे असं माझ्या लक्षात आलेलं आहे की सुनंदा नसताना सुद्धा ते नातं आहे कारण ती पुन्हा आहेच की. आणि दरवर्षी आपल्या सगळ्यांना जशी सुनंदाची आठवण आम्हाला येते तिची सावली आम्हाला जाणवते तर ज्या बाबाबरोबर सुनंदा अभिन्न झालेली होती आणि बाबा तिच्याबरोबर अभिन्न झाला होता जे एक प्रेमाचं अद्वैत त्या दोघांच्या मध्ये होतं त्या बाबाला काय वाटत असेल. त्याचा रोजचा दिवस ह्या सगळ्यामध्ये जात असेल तेव्हा तो त्याच्या मनाशी काय बरं बोलत असेल. तर बाबानेच दोन दिवसापूर्वी त्याच्या मनात काय वाटत होतं त्या ओळी लिहून पाठवल्या. मला वाटतं त्या ओळींनीच आपल्याला आजच्या आपल्या कार्यक्रमाची सांगता करता येईल. बाबा लिहितो, तुझ्या सांगण्यावरून जगलो कसे जगावे तू सांगितलेले. तुझ्या सांगण्यावरून जगलो कसे जगावे तू सांगितलेले. आता वाटते सोडून गेलीस कसे जगू मी ठरलेले ते. दृश्य पाहता लाज वाटते कसे पहावे एकट्याने ते घट्ट होऊन तसेच जगतो. घट्ट होऊन तसेच जगतो सांगितले तू मला जसे. सांगितले तू मला जसे. मला वाटतं या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी याच्याहून योग्य शब्द नाहीत. तेव्हा सुनंदाची स्मृती, सुनंदाचा संस्कार आणि या दोघांच्या निमित्ताने त्याला मिळालेला उजाळा लक्षात ठेवून आपण पुन्हा मार्गस्थ होऊया पुन्हा भेटण्यासाठी. धन्यवाद. औपचारिक आपला कार्यक्रम संपलेला आहे. आपल्या अशोक भाऊंची अशी इच्छा आहे की बाबाचा एक सत्कार करावा तर बाबा तू बाबाचा आपण तिथेच सत्कार करू. आगाशे सरांचाही करावा तर अशोकजी आगाशे सरांना त्यांनी त्यांच्या किनवटहून काही खास गोष्टी आणल्या टोपल्या आणल्या. आता माधवजी आहेत ते बाबाचा सत्कार करतील. तेजस्विनी आलेली आहे ती मुक्ता आणि यशोदा या दोघांचा सत्कार करेल. बाबा तुला नाहीतरी भूक लागलीच आहे सत्र आहे. मी खाली उतरल्यावरती मी घेतो थांबा आणि झोपलेल्या सर्व झोपल्या मुक्ताकडे देऊन टाका. ओके धन्यवाद. मी आता अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे. मला वाटतं आपल्या सगळ्या मुक्तांगण मित्रांनी त्यांच्या त्यांच्या घरी जावं.
बदल